डिजिटल न्यूजच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे. ग्लोबल सुपरस्टार शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट आज रिलीज झाला. ग्रँड ओपनिंग पठाणला लाभली आहे. ज्या प्रेक्षकांनी आतापर्यंत पठाण हा चित्रपट बघितलाय त्यांचं म्हणणं आहे की पैसा वसूल मूवी आहे व्हिडिओ असं ते बोलताय. म्हणजे एकदम हिट हा चित्रपट आहे. बायकॉट पठाण ही जी काही मोहीम राबवली गेली या चित्रपटाच्या प्रसिद्धीला अती कामी आली. आणि आज असं झालेलं आहे की सर्व शोज पठाणचे देशभर हाऊसफुल झालेले आहे. पठाण चित्रपटाच्या निमित्तानं हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वादही रंगला. सुपरस्टार शाहरुख खान हा ट्रोलही झाला आणि नंतर तो ट्रेंडही व्हायला लागला. शाहरुख खान आहे तो, त्याला चित्रपट कसा करायचा, तो कसा विकायचा, तो कसा हिट करायचा याचं तंत्र कळलेलं आहे. तेव्हा अशी जेव्हा प्रसिद्धी मिळत होती तेव्हा तो काहीच बोलत नव्हता, तो गप्प होता. तो दुबईत गेला, तो आणखीन कुठे कुठे गेला, पण त्यांनी कुठलीही रिॲक्शन अशी दिली नाही की जेणेकरून ट्रोल्स जे आहेत किंवा जे विरोध करणारे आहेत त्यांना काही हायत कोणी हातात मिळेल. आणि आज असं झालेलं आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आदल्या दिवशी पठाण हा चित्रपट देशभर रिलीज झालेला आहे. मल्टिप्लेक्स मध्ये इतर चित्रपट रिकामे झालेत आणि पठाण लागलेला आहे. सर्वत्र पठाणची धूम आहे. आम्ही पठाणवरच चर्चा करतोय. आपल्या सोबत लोकमतचेच माझे सहकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत पठाण चित्रपटाच्या निमित्तानं जो वाद निर्माण झाला तो पठाण चित्रपटाविषयी. एवढंच नाही तर सुपरस्टार शाहरुख खान हा का सुपरस्टार आहे, का ग्लोबल सुपरस्टार आहे हेही समजून घेऊ. आपल्या सोबत माझे सहकारी आहे, मी एकेकाची ओळख करून देतो. स्टुडिओमध्ये आहेत लोकमत फिल्मीच्या आमच्या प्रमुख चित्राली चोगले, त्याचबरोबर आमच्या सोबत हरिता पुराणिक आहे माझी सहकारी लोकमत डिजिटल न्यूजची, तसंच आपल्या सोबत लोकमत डिजिटल न्यूजच्या रिपोर्टर कल्याण डोंबिवलीच्या मयूर चव्हाण आहेत, त्याचबरोबर आमचा मुंबईचा रिपोर्टर शुभम पाटील आहे. याशिवाय नागपूरहून खास सोभी सुरपुरकर ही जी आमची प्रतिदिश रिपोर्टर आहे, तिच्यासोबत आज काही शाहरुख खानचे फॅन्स आहेत आणि हे टिपिकल नागपुरी फॅन्स आहेत जे सांगणार आहेत की वाय शाहरुख खान इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल वगैरे वगैरे वगैरे. तर सुरभी, सुरुवातीला मी तुझ्याकडे येतोय. खूप चांगलं बोललंय तुझ्याविषयी, तू सांभाळून घे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. आणि सगळ्यात पहिले माझ्याकडे आल्याबद्दल. कारण खरंच कारण असं आहे, बिफोर आय से समथिंग तुम्हाला काही दाखवणार. बघा, माझ्यासोबत हा जो फॅन क्लब आहे ना, द क्लब SRK यांचं नाव आहे. आणि प्रत्येकांनी हा जो युनिफॉर्म घातलेला, यांचा युनिफॉर्म आहे बरं बकायदा सर. बघा, शाहरुख खान, वी लव्ह यू शाहरुख खान. आणि मागे दाखवा जरा, पठाणच नाही तर ज्या पुढच्या मूवी आहेत ना, जवान आणि डुंकी, याचं सुद्धा यांनी आतापासून प्रमोशन केलेलं आहे. आणि विशेष करून यांचं महत्व सांगायचं म्हणजे आज जो पहिला डेचा पहिला शो होता, फर्स्ट डे फर्स्ट शो साठी संपूर्ण जे थिएटर असतं सर ते या लोकांनी बुक केलेलं आहे. यांच्याशीच आपण बोलणार आहोत. कसा वाटला ही मूवी सगळ्यात आधी? तर तुम्ही थिएटर बुक केलं होतं, 200 सीट्स तुम्ही बुक केलेल्या होत्या, काय सांगाल मूवी बद्दल, नेमकं काय सांगाल? सर्वात पहिले शाहरुख खान 4 वर्षानंतर त्यांचं कमबॅक होत होतं म्हणून आम्ही फार एक्साइटेड होतो. आणि मागच्या 4 वर्षापासून आम्ही त्यांना खूप मिस केलं होतं. तर पठाण जेव्हा रिलीज डेट जेव्हा त्याची माहिती झाली तेव्हापासूनच आम्ही फार एक्साइटेड होतो की कधी आम्ही सर्व नागपूरचे पूर्ण SRK फॅन्स मिळून हा मूवी बघू आणि याला एक्सपिरियन्स करू. तर याच्यासाठी आमच्यामध्ये फार उत्सुकता होती म्हणून आम्ही मागच्या काही 1 महिन्यापासूनच थिएटर्समध्ये जात होतो, मॅनेजरशी बोलत होतो की आम्हाला म्हणजे पूर्ण SRK फॅन्सला सर्व मिळून ते मूवी बघायची होती. तर आजचा एक्सपिरियन्स फार खूप एक्साइटिंग होता आणि खूप लोकांचा फार छान रिस्पॉन्स होता इथे, तर त्याच्यामुळे आम्ही फार आनंदित आहोत. अर्थातच, कारण हा एक्सपिरियन्स मी स्वतः अनुभवलेला आहे सर. फर्स्ट डे फर्स्ट शो मी स्वतः एक फॅन रिपोर्टर मी तुमच्याशी बोलते आणि मी स्वतः अनुभव केला आणि स्वतः बघून. माझा प्रश्न आता तुला आहे, SRK फॅन रिपोर्टर जर्नलिस्ट अशी तू म्हणालेली आहेस, खरंच SRK गारुड आत्ताही आहे. म्हणजे मला आठवत आहे मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा फौजी नावाची त्याची सिरियल आली होती. आम्हाला खूप आकर्षण होतं कारण एक फौजी सिरियल तेव्हा खूप हिट सिरियल होती दूरदर्शनवर. त्यानंतर मग शाहरुख खानचे चित्रपट आले, काही चालले काही चालले नाही, डर चित्रपटाला तो आमच्या मनात आला म्हणजे तेव्हा कॉलेजचे दिवस आणि ते सगळं आठवत आहे. पण आज शाहरुख खान नाही म्हटलं तरी 55 वर्षाच्या पलीकडे आहे
म्हातारा झालाय तरी त्याचे फॅन्स मात्र तरुणही आणि तू पण आहेस सर. तुम्ही कदाचित मूवी बघितली नाही सर, आपण मूवी बघितली नाहीत म्हणून असं बोलतात, पण खरंच जर का ट्रेलर जरी बघितलं असेल तर शाहरुखचा जो लुक आहे बेसिकली या मूवीमध्ये तो खूप जास्त डिफरंट आहे. आजपर्यंत शाहरुख खानकडे एक रोमॅन्टिक हिरोच्या दृष्टिकोनातून लोक बघायचे, खूप मुली त्यांच्यासाठी अगदी क्रेझी फॅन आहेत त्यांच्या, पण आज जर का या मूवीचं तुम्ही स्पेशली लुक बघितलं तर खूप डिफरंट. 55 इयर्स शाहरुख खान त्यांचं जे वय आपण मेन्शन करताय, खरोखरच मुव्हीला बघून कोणीही म्हणणार नाही की 55 ही इज. आणि विशेष करून या मूवीमध्ये आपण जर का बघितलं गेलं तर 4 वर्षानंतर शाहरुखचं कम बॅक आहे. मागचा मूवी आपण बघितला झिरो मूवी होती त्यांची, झिरो हा चित्रपट होता, पण तो खूप काही बॉक्स ऑफिसमध्ये हिट झाला नाही, फ्लॉप म्हणता येणार नाही सर, पण खूप काही हिट झाला नव्हता. पण ही जी मूवी आहे म्हणता येणार नाही वगैरे नाही, तो फ्लॉप झाला मान्य करा, शाहरुख खानची पण फिल्म फ्लॉप होऊ शकते. राईट सर, पण या मूवीनी मूवीच्या आधीच अगदी बॉक्स ऑफिस मध्ये 50 शाहरुख खान झिरो झाला त्या फिल्म मध्ये, त्याची उंची कमी दाखवली होती ना, फॅन्स आवडलं म्हणून मग त्या चित्रपटाकडे वळून नाही. तुला काय म्हणायचं? तो फ्लॉप होता म्हणूनच हा 4 वर्षांचा ब्रेक होता, त्यांनी विचार करून पुढचा सिनेमा निवडणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणूनच हा ब्रेक होता. कारण की शाहरुख खानचा सिनेमा इतक्या मोठ्या लेवलला आपटेल असं कोणालाच वाटलं नव्हतं, आणि डबल रोल असून सुद्धा झिरो फ्लॉप ठरला होता, त्यामुळेच कुठेतरी हा विचार करून घेतलेला ब्रेक होता आणि म्हणून पठाणचं कमबॅक आहे आणि म्हणूनच ते इतकं गाजतंय. आणि जेव्हा झिरो फ्लॉप झाला माझ्यासारख्याची प्रतिक्रिया काय होती, प्रयोग करायचे तर ते आमिर खाननी करायचे, शाहरुखचं काम नाही. म्हणून मग शाहरुख गल्ला भरू चित्रपट करतो जसा पठाण आलाय. यस सुरभी कंटिन्यू. सर पठाण मध्ये खरंच मी एक सांगेन, सिक्वेन्स जे आहेत ना ते खूप म्हणजे पेट्रॉटिक आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये रोमांस बघाल, तुम्ही त्याच्यामध्ये थ्रिल बघाल आणि सस्पेन्स बेसिकली. उद्या 26 जानेवारी आणि त्याच्या दीपिका पादुकोण नाही, दीपिका पादुकोण आहे ना सर, म्हणूनच तुम्ही सांगते रोमांस. सर शाहरुख आहे, दीपिका आहे, जॉन आहे आणि तिघांचाही रोल अगदी जसं बघितलं गेलं तर जे मूवीचे जे फॅन आहेत किंवा एसआरके जे बेसिकली फॅन आहेत त्यांना अशा पद्धतीचं रिव्हील आवडणार नाही की आपण काही मूवी बद्दल सांगावं किंवा, पण जे काही मूवी मध्ये आज मी बघून आलेले आहे खरोखरच अतिशय आगळा वेगळा असा हा सिनेमा ठरणार आहे. आणि एसआरके फॅन मध्ये जो क्रेज आहे सर तो आजही आपल्याला जागोजागे बघायला मिळतंय. नागपूरमध्ये स्पेशली मी अनेक जागेवरती हे दृश्य बघितलेले, तुम्ही माझ्या समोर हे सगळे बघू. सकाळपासून एक्साइटेड आहेत सर मी, बर्डीच्या नियरबाय आहे, बर्डीला एक थिएटर आहे आणि नागपूरमध्ये अनेक असे थिएटर्स आहेत, त्या प्रत्येक थिएटरमध्ये अगदी मॉर्निंग शो पासूनच असं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं. अजून लागलाय का? हो सर, प्रत्येक याच्यामध्ये आजची मूवी लागली आहे. आणि सर तुम्हाला एक मी एक फॅनला भेटवून देणार आहे, हा दिवेश आहे, आणि नागपूर वरून तो पठाण यात्रेला निघणार आहे. पठाण यात्रा तुझी नेमकी काय सांग दिवेश? आता मला 17 वर्ष झाले, 17 किंवा 18 वर्ष झाले मी शाहरुख खानचा फॅन आहे. आणखी मी एकाच आपला नागपूर शहरात मूवी बघितली आहे ना, इथे पण क्रेज दिसते, पण मला सगळे म्हणतात की शाहरुख खान देशात नाही विश्वभरात खूप प्रसिद्ध अभिनेता आहे, तर मला त्यांचा क्रेज बघायचा होता ना. ही पॅन इंडिया मूवी आहे, मल्टिपल लँग्वेज मध्ये येत आहे, तर मी तमिळ व्हर्जन साठी हैदराबाद, आणखी तेलुगू व्हर्जन साठी हैदराबाद, तमिळ साठी चेन्नई, आणखी हिंदी व्हर्जन जे आयमॅक्स व्हर्जन आहे त्याच्यासाठी मुंबईला जातं. हे पठाण यात्रा माझी एक माझा 25वा पण वाढदिवस आहे, तर मी शाहरुख खानच्या घरासमोर मला सेलिब्रेट करायचं आहे, त्याकरता मी माझ्या बर्थडेच्या अगदी 2 दिवसा अगोदर सुरू करत आहे. आणखी 3 दिवसात माझी कमीत कमी 5000 किलोमीटरची पठाण यात्रा कम्प्लीट करत आहे. ठीक आहे, तुझी मन्नत पुरी हो. शाहरुख खानच्या बंगल्याचं नाव मन्नत आहे, जेव्हा तू मुंबईत असते तेव्हा शुभम आहे इकडे. शुभम हा दिवेश जेव्हा येईल मन्नतच्या समोर तेव्हा त्याला असिस्ट करशील, त्याला दाखवशील मन्नत. यस यस यस, हा सुरभी कंटिन्यू.
येस सर, तर आपण बघू शकतो की थेट हा पठाण यात्रेला नागपूरवरून निघणार आहे आणि एवढंच नाही त्याने हेही सांगितलं की पुढच्या काही म्हणजे ज्या काही मूवीज येणार आहे त्यासाठी तो फॉरेन ट्रिप सुद्धा करणार आहे की नेमकं दुबईला, कारण दुबईला शाहरुख खान अँबेसेडर आहे दुबईचा, तर त्यामध्ये नेमकं कसा क्रेज आहे हे सुद्धा या एसआरके फॅन क्लबला बघायचंय. तर एकंदरीतच सर मला वाटतं म्हणजे माझ्या ऍज अ फॅन किंवा ऍज अ जर्नलिस्ट म्हणजे दुबईचा अँबेसेडर शाहरुख खान आहे तिला माहिती आहे म्हणजे फारच झालं. असं पुढे येस सर, ऑफकोर्स सर, पठाण या सिनेमाबद्दल आपण अनेक शहरांमध्ये वेगवेगळे चित्र बघतोय, कुठे या सिनेमाला रिलीज होण्याआधीच खूप काही याच्याबद्दल निगेटिव्हिटी पण स्प्रेड झालेली होती, मात्र नागपूरमध्ये बेसिकली जे चित्र बघायला मिळतं ते अक्षरशः पॉझिटिव्ह असे चित्र आहेत. बजरंग दल कडून सुद्धा आज कुठल्याही पद्धतीचं जसं इतर शहरांमध्ये काही न्यूसेन्स स्प्रेड झालेले तशा अशा पद्धतीचं काहीही नागपुरात असे कुठेही चित्र बघायला मिळाले नाही. थिएटरमध्ये स्पेशली पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळाला. अनेक जो जो एरिया ज्या ज्या एरियामध्ये थिएटर्स आहेत किंवा ज्या एरियामध्ये स्पेशली ज्या थिएटर्समध्ये पठाण ही मूवी रिलीज झालेली आहे त्याच्या बाहेर बाउन्सर्स पासून ते पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता, त्यामुळे एकंदरीतच त्या मूवीचा जो क्रेज आपण बघितला तर आधीपासूनच लोकांना याची आयडिया होती की 4 वर्षानंतर शाहरुखचा कमबॅक आहे. वरून शाहरुखला किंवा या मूवीच्या यशराजला एकंदरीतच या प्रोडक्शन डिपार्टमेंटला खूप काही प्रदर्शन किंवा खूप काही प्रमोशन करण्याची पण गरज नाही पडली. आपण बघितलं होतं यापूर्वी सुद्धा की प्रमोशनसाठी ही टीम कुठेही गेली नाही, मात्र जो काही निगेटिव्हिटी सुद्धा जी काही क्रिएट झाली होती मूवीला मला वाटतं एकंदरीतच ती निगेटिव्हिटी सुद्धा एक पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि कुठेतर शाहरुखच्या या मूवीनी आजवर 50 करोडचा हा पूर्ण गल्ला कमावलेला आहे असं चर्चा आहे, मात्र येत्या काळात 100 करोडहून अधिक नक्कीच कमाई होईल यात काही. तुझ्यासोबत ज्या 2 फिमेल शाहरुख खान फॅन्स आहेत त्यांच्याकडे मी नंतर जाणार आहे. मी एकूणच या चित्रपटाच्या निमित्तानं जे वेगवेगळे वाद रंगले होते त्यासाठी हरिता पुराणिक जी माझी सहकारी आहे तिच्याकडे जाणार आहे. हरिता, पठाण येतो, पठाणचं ट्रेलर आधी आलं आणि तेव्हा कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली. बाय द वे लवकरच पुढच्या शनिवारपासून हरिताचा एक वेगळा शो सुरू होतोय कॉन्ट्रोवर्सीची बातमी नावानी. तर यस, पठाण कॉन्ट्रोवर्सी आपण इथेही डिस्कस करूया. हरिता, पठाणची जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती सोशल मीडियावरती जास्त झाली आणि बाय द वे आय एम ऑल्सो द पार्ट ऑफ दॅट कॉन्ट्रोवर्सी. मी पण काल जाणीवपूर्वक एक ट्विट केलं की मी किंग खानचा पठाण हा मूवी बघणार आहे. आय लव्ह शाहरुख खान. मला प्रचंड ट्रोल केलं. आजही मी तिकीट काढलं, तिकीट बुक्स केली. उद्याचा शो आहे रिपब्लिक डेचा नाईट शो, 2 तिकीट काढली, तेही मी ट्विट केलं. अगेन मी ट्रोल झालेलो आहे. शाहरुख खानचं नाव घेतल्यावर मी का ट्रोल होतो हे मला काही कळत नाही. तुला काय कळत आहे? सर, शाहरुख खान स्वतः फार म्हणजे जसं आपण म्हणालो की त्याचे वाद झाले, हा सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदरच तो वादामुळे घराघरात पोहोचलेला होता आणि मुळात हे आपण एक महत्वाचं यश मानू शकतो. म्हणजे आज जी गर्दी आहे त्यातली बरीचशी माणसं आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यापर्यंत पठाण या वादामुळे पोहोचला. आणि अनेक जण अशी सुद्धा असतील की नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, इतके वाद का होत आहेत म्हणून सुद्धा पाहायला अनेक जण गेलेले असतील की जे काही अगदी शाहरुखचे फार मोठे फॅन नाहीयेत पण तरी सुद्धा तिथे थिएटरमध्ये पोहोचले. तर वाद हे फार मोठं प्रमोशनचं माध्यम या चित्रपटासाठी ठरलं असं आपण म्हणू शकतो. सोशल मीडियाबद्दल आपण म्हणत होतो तर झालं असं की बरेच वाद झाले त्या केशरी बिकिनीवरून. त्या जे गाणं होतं 12 डिसेंबरला ते गाणं रिलीज झालं होतं बेशरम रंग, तर त्या गाण्यामध्ये दीपिका पदुकोण केशरी रंगाची बिकिनी घातलेली दिसली होती. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती वाद सुरू झाला आणि अनेक संघटनांकडून झाला, तसं मुस्लिम समुदायाकडून सुद्धा विरोध झाला. म्हणजे फक्त हिंदू संघटनांकडून विरोध झाला आणि त्यांच्याकडूनच टीका झाल्या त्या गाण्यावरती, ते गाणं काढून टाका म्हणून मागणी झाली, बॉयकॉट करा या चित्रपटाला अशी मागणी झाली. फक्त हिंदूंच्या बाबतीत झालं नाही तर ते मुस्लिम समुदायाकडून सुद्धा झालं. त्यांचं असं म्हणणं होतं की जो केशरी रंग आहे तो आमच्याकडे चिश्ती रंग आहे आणि आमच्याकडे सुद्धा त्या रंगाला खूप महत्व आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटतं की हे गाणं काढलं जावं. आणि स्पेसिफिकली दानिश खान यांची ती मागणी होती, त्यामुळे तिथे सुद्धा आपण पाहू शकतो की काही प्रमाणात वादाचे पडसाद तिथे सुद्धा आपल्याला दिसले.
त्यानंतर महाराष्ट्रच नाही फक्त तर मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या सगळ्या राज्यांमध्ये हा वाद पोहोचला आणि बॉयकॉटची जी मोहीम होती तिथे सगळीकडे पोहोचली आणि अर्थातच मग ती सोशल मीडियावरती दिसली. सोशल मीडियावरती त्यावेळी प्रचंड ट्रेंड होतं की बॉयकॉट पठाण आणि त्या सगळ्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही हा रिलीजच होऊ देणार नाही. आमच्या राज्यांमध्ये आमच्या आमच्या संस्थांच्या मार्फत आम्ही आंदोलन करणार, विरोध मोठ्या प्रमाणावर दर्शवणार आणि हा चित्रपट रिलीजच होऊ देणार नाही अशी असे सुद्धा तेव्हा इशारा देण्यात आलेला होता. आणि हा वाद नंतर याही ह्याच्यावर पोहोचला की त्याचा आपण असं म्हणू शकतो की त्याचाच एक भाग म्हणून नंतर काही सीन सुद्धा कट करण्यात आले. चित्रपटातले 10 सीन जे होते ते काढून टाकण्यात आले, काही शब्द सुद्धा काढून टाकण्यात आले, त्या शब्दांना सुद्धा काही सबस्टिट्यूट देण्यात आले आणि हा आपल्या समोर जो चित्रपट आला तो थोडासा कटछाट करून काही गोष्टी वगळूनच आता आलेला आहे. सो अशा प्रकारे तसं बघायला गेलं तर एका बाजूने त्या कॉन्ट्रोवर्सीचा फायदा झाला आणि एका बाजूने ओरिजिनल जी मूवी होती ती काही SRK फॅन्स समोर पोहोचली नाही असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्या बरोबरीने आता म्हणजे आज जेव्हा रिलीज झालेला आहे हा चित्रपट तेव्हा सुद्धा एक वाद कदाचित पुढे जाऊन होईल का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो म्हणजे मनसेकडून एक इशारा देण्यात आलेला आहे. मनसेचं म्हणणं असं आहे की आज बांबू आणि पिकोलो हे दोन मराठी चित्रपट सुद्धा रिलीज होत आहेत तर त्याच्यावर कुठेही पठाणचा परिणाम होता कामा नाही. त्यामुळे मराठी चित्रपट कोणते, मी तर नाव पहिल्यांदा ऐकतो, कोणते? बांबू आणि पिकोलो या चित्रपटांच्या. बांबू बांबू हा आणि दुसरं या दोन पिकोलो. पिकोलो पिकोलो हा मराठी चित्रपट आहे. हे मराठी चित्रपट आहेत आणि बांबू आणि पिकोलो दोन वेगवेगळे आहेत. पिकोलो पिकोलो हे दोन वेगवेगळे चित्रपट आहेत आणि मल्टिप्लेक्स मध्ये लागणार होते. लागणार होते काही लाग बांबू तर लागलेला असू शकतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की कुठेही पठाणमुळे या मराठी चित्रपटांवरती परिणाम होता कामा नये, त्यांना मल्टिप्लेक्स मधून हटवता कामा नये. जर का तसं काही झालं मराठी चित्रपटावरती परिणाम झालेला दिसला पठाणमुळे तर मग आम्ही मनसे स्टाईलने त्यानंतर हा वाद पुढे वाढवू, हा मुद्दा वाढवू असा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघण्यासारखं असेल. पण जसं तुम्ही आपण त्या SRK चं बरंच कौतुक करतोय की का SRK आहे, का शाहरुख खान आहे, तर जी जो वाद सोशल मीडियावरून सुरू झाला होता बॉयकॉट पठाणचा त्याला उत्तर शाहरुखने सोशल मीडियावरूनच दिलं. त्याने कॅम्पेन मध्ये सुरू केलं होतं आस्क SRK म्हणून त्याच्या सोशल मीडिया हँडलला, त्याच्या ट्विटरला 17 वर्ष पूर्ण. शाहरुख खानला SRK म्हटलं जातं काय? हो. तर सचिन तेंडुलकरला SRT. ओके SRK मीन्स शाहरुख खान. तर त्याच्या ट्विटर हँडलला 17 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याने ते कॅम्पेन सुरू केलं होतं आस्क SRK. त्याच्यामध्ये तो कुठलाही प्रश्न तुम्ही त्याला विचारू शकता आणि तो त्याचं उत्तर देणार. आणि त्याचं असं म्हणणं होतं की हे इथे काही फार मी सिरियस उत्तरं देणार नाही, त्यामुळे अगदी फार सिरियस उत्तरांची काही अपेक्षा ठेवू नका. पण तो आपल्या 1-2 वाक्यांमध्ये ट्विटरचे सगळे नियम पाळत उत्तरं द्यायचा. तर या कॅम्पेनचा सुद्धा कुठेतरी फायदा झाला, त्यामुळे द SRK ही त्याची जी इमेज आहे ती अजून उंचावली. त्याचे फॅन्स त्यांचं त्याच्यावर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आल्या. त्याच्या बातम्या सुद्धा, त्यांनी जी काही उत्तरं दिली होती त्याच्या बातम्या सुद्धा झाल्या आणि त्याचाही कुठेतरी फायदा या सिनेमाच्या. म्हणजे असं झालंय की बायकॉट पठाण करता करता पठाण की रील लीक हुई है क्या, देखने को मिलेगी क्या सोशल मीडिया पे, असे म्हणणारे पण काही विरोधक किंवा ट्रोल्स आता सापडतायत. बायकॉट पठाण करता करता पठाण कैसी है विचारताय. तर आता तुम्ही जे म्हणतायत की पठाण कैसी है त्याच्याबद्दल एक गोष्ट आजच अशी घडली की त्या पठाणचा जो पहिला सीन आहे त्याच्यामध्ये काहीतरी सरप्राईज आहे म्हणे आणि त्याच्या बाबतीतले व्हिडिओज सोशल मीडियावरती बरेचसे व्हायरल व्हायला लागलेत आणि मग त्यात इश्यूज लागलेले आहेत. बघणार आहे मी पठाण मूवी बघणार आहे तेव्हा आता कुठलाही पठाणच्या संदर्भातला खुलासा करू नका जेणेकरून आमचा रसभंग होईल. यस 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 हरिता यस चित्राली आता हरिताने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला ना वारंवार असं वाटतं की दीपिका पादुकोण असेल, आमिर खान असेल, शाहरुख खान असतील, सलमान खान असतील, हे लार्जर दॅन लाईफ स्टार्स आहेत. म्हणजे हे अशा युगामध्ये आता सुपरस्टार्स आहेत की भारतात त्यांची फिल्म चालते नाही चालते हा विषयच राहिला नाही. ग्लोबली या मूवीज कशा चालतात,
बिझनेस कसा होतो आणि महत्वाचं म्हणजे बॉलिवूडचं जे जगभरात प्रसार होतोय, ब्रँडिंग होतंय ते इमेन्स. आणि शाहरुख खान त्या दृष्टीनं बघितला तर झिरो चित्रपट तो ज्याचा फ्लॉप झाला ना तो दुसरा शाहरुख खान होता ना, नाटा छोटा, तसे आपण होतो म्हणजे खुजे ठरतो आपण. शाहरुख खान खूप मोठा दिसतो ग्लोबली. शाहरुख खान खरंच इतका ग्लोबल आहे? ऑडिओ म्यूट आहे, ऑडिओ म्यूट आहे, चित्राली जरा या. येस सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की तुमच्या प्रश्नाचंच उत्तर होतं की आपण त्याच्यासमोर खरंच खूप खुजे दिसतो आणि तो आहे लार्जर देन लाईफ. जी काही नावं घेतली तसं बुर्ज खलिफा वरती त्याला बर्थडे विशेष दिल्या जातात. बुर्ज खलिफा वरती त्याचा फोटो झळकतो, त्याचा व्हिडिओ झळकतो, त्याला बर्थडे विशेष मिळतात. त्यातच बरंच काही आलं आणि तो इतका स्मार्ट. बाय द वे, बुर्ज खलिफा हे दुबई मधलं सर्वात उंच सेवन स्टार हॉटेल आहे जिथे सर्वसामान्य आपण जाऊ शकत नाही. येस, सो तिकडे दिल्या जातात आणि जसं आपण म्हणतोय तसं की तो इतका स्मार्ट आहे म्हणजे शाहरुख खान त्याला बरोबर माहिती आहे की कधी काय करायचं, त्यामुळे तो इतका स्मार्ट आहे की त्याने पठाणचा काही भाग हा दुबईमध्ये शूट केला. कारण काय फॅन फॉलोईंग तिकडे आहे आपलं, कारण काय आपली तिथे ऑलरेडी एक इमेज आहे, तिथे फॉलोईंग आहे, त्यामुळे तिकडे शूट झाला. हे हमकास होणार होतं की शूट असतानाच काही क्लिप्स व्हायरल झाले होते आणि तेव्हापासूनच पठाणची चर्चा रंगायला लागली होती. तुम्ही म्हणालात तसा तो ग्लोबल स्टार आहे का, तर अगदी थोडक्यात सांगायचं तर स्क्रीन्स, जिथे स्क्रीन्सची मारामारी असते, एका सिनेमाला स्क्रीन्स मिळणं जिकडे नाकी नऊ येतात तिकडे आज पठाणला पहिल्या दिवशी ग्लोबली आउटसाइड इंडिया 2500 स्क्रीन्स मिळालेले आहेत. 2500 स्क्रीन्स हा खूप मोठा आकडा आहे. टोटल स्क्रीन्स त्याचा 8000 आहेत. टोटल स्क्रीन्स 8000 असल्यामुळे म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्याकडे इंडियामध्ये त्याला फक्त 5200 स्क्रीन्स मिळाल्या होत्या. फक्त मी असं नाही म्हणते, 5200 स्क्रीन्स त्या सिनेमाला दिल्या गेल्या होत्या. पण पहिल्या दिवशी त्याचं जे काही रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग मिळालं किंवा जे काही 20.35 कोटींचा गल्ला पहिल्या दिवशी फक्त इंडियामध्ये कमवला या सिनेमाने. 20.35 कोटी हा टोटल आकडा एका मराठी सिनेमाला कमवायला बरेच दिवस लागतात. थोडक्यात सांगायचं तर वेड हा सिनेमा वेड आता 20 कोटीच्या पलीकडे गेला. नाही, किती मोठी हेडलाईन होती हो सर. रितेशचा सिनेमा आता कुठेतरी 50 कोटी क्रॉस करतो 2 ते 3 आठवड्यात. म्हणजे त्याच्या मेकिंग कॉस्टचा डबल गेलाय तो. येस, नक्कीच. मराठी माणसासाठी हेही नसे थोडके, हेही नसे थोडके. त्यामुळे त्यामुळे तो ती जी ग्लोबल रीच म्हणते मी, 2500 स्क्रीन्स ओव्हरऑल त्यांना मिळालेले आहेत. 5200 स्क्रीन्स इंडियामध्ये मिळाले होते, अजून 300 स्क्रीन्स पहिल्याच दिवशी वाढून मिळाले. म्हणजे टोटल 8000 स्क्रीन वरती जर सिनेमा चालतो तर 20 कोटी गल्ला हा तसा त्या मनाने बघायला गेलं तर त्या मनाने तो चांगला गल्ला आहे. कारण काय, बाहुबली असेल, KGF असेल, कोटींमध्ये सिनेमे उघडणारे हे काही सिनेमे होते. आणि गेल्या काही दिवसात जर बॉलिवूडचा आपण पाठपुरावा घेतला, बॉक्स ऑफिसवर जे काही गोंधळ झालेला आहे त्यानंतर पठाण कुठेतरी एक आलेला आहे ज्याने कुठेतरी, म्हणजे दृश्यम झाला, पठाण आता आलेला आहे ज्यांनी कुठेतरी पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे कूच करायला लागली आहेत माणसं असं म्हणावं लागेल. त्यामुळे त्याची जी ख्याती आहे किंवा तो जो ग्लोबल स्टार आपण वारंवार म्हणतोय, तो शाहरुख खानसाठी 4 वर्ष लोकांनी वाट पाहिलेली आहे. शिवाय आपण म्हणतोय की बॉयकॉटचा फायदा झालाय का, तर हो बॉयकॉटचा फायदा झालाय. जसं हरिता म्हणाली तसं लोकांना कुतूहल सुद्धा निर्माण झालाय. बॉयकॉट का आहे? तू आता इतक्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत, मला तर त्याच गोष्टी एक एक करून जर का मी त्याची उकल केली तर एक मराठी चित्रपटांचा चाहता किंवा मराठी चित्रपट आले पाहिजे असं वाटणारा मी मराठी माणूस हा तर न्यूनगंडानं मरून जाईल. नक्की, 4 वर्ष एखाद्या ऍक्टरच्या फिल्म साठी त्याचे फॅन्स वाट बघतात आणि वर्ल्ड वाईड इतक्या हजारोच्या स्क्रीन्स वरती तो रिलीज होतोय. इथे मराठी चित्रपटाला एक स्क्रीन मिळणं म्हणजे 10 वेळा तो नारळ फोडतो निर्माता, आणि त्याच्यासाठी तो 10 राजकारण्यांना भेटतो की आम्हाला मल्टिप्लेक्स मिळू दे. निदान नाही काही म्हणजे तो तर विचारा प्राईम टाइमचे शो असतो तो विचारही करत नाही, तो म्हणतो निदान आम्हाला मॅटिनी शो वगैरे तरी द्या किंवा अगदी मॉर्निंग शो तरी आम्हाला ठेवा. आणि बऱ्याच वेळा तक्रार अशी, माझ्या बाबतीत असं झालं, मराठी चित्रपट चांगला आहे म्हणून मी मल्टिप्लेक्सला तिकीट काढून गेलो. आदल्या दिवशी मी तिकीट बुक केलं होतं, वेळेवर गेल्यावरती शो कॅन्सल का, तर प्रेक्षक नाही
आणि शाहरुख खानच्या बाबतीत लोकांनी उड्या मारल्या, म्हणजे पुण्याला जे उभे आहेत फॅन शाहरुख खानचे त्यांनी अख्खं मल्टिप्लेक्स थिएटर बुक केलं एका शो साठी. या सुरभी कोणी असं बुकिंग करू शकतं काय, म्हणजे वाव. हो सर, आणि बघा आणि जी संख्या ती वाढत आहे, जे अर्ध्यातून मूवी सोडून आलेले आहेत हे सगळे, कारण ते सकाळपासून आता हे त्यांचं आय थिंक तिसऱ्यांदा त्यांनी मूवी बघितली. म्हणजे मूवी सोडून आता आले म्हणजे 10 वेळा बघायची आहे नंतर. त्यांना पूर्ण दिवसात बघायची आहे, फक्त नागपूरच नाही तर नागपूरचा दौरा बाहेर करून बाहेर दुसऱ्या लँग्वेज मध्ये सुद्धा सर बघायची आहे, एवढा क्रेज SRK चा आहे. यस, बट बाय द वे ज्या फिमेल फॅन्स आहेत त्यांचं काय म्हणणं आहे 55 इयर्स ओल्ड शाहरुख खान विषयी? 55 इयर्स ओल्ड शाहरुख खान के बारे में आपका क्या कहना है? शाहरुख इज द ग्लोबली आइकन एंड ही इज रिप्रेजेंटिंग इंडिया हर जगह जहां वो जाता है. सो वी आर वेरी प्राउड इंडियंस दैट शाहरुख से लोग इंडिया को जानते हैं. एंड हमेशा शाहरुख की सारी मूवीज में कुछ ना कुछ एक अच्छा मैसेज रहता है. जैसे अभी पठान का फेमस डायलॉग अगर आप देखें तो उसमें वो बोलता है कि एक सोल्जर ये नहीं पूछता है कि देश ने उसके लिए क्या किया, वो ये सोचता है कि वो देश के लिए क्या कर सकता है. सो वी सैल्यूट टू SRK एंड रियली हैट्स ऑफ टू हिम. एंड 4 इयर्स का हमारा जो इंतजार था वो वाकई में पठान के वापस आने से दिलो जान से हम उनका वेलकम करते हैं और हम सब में वापस से जान आ गई है जस्ट फॉर शाहरुख खान. या सुरभी आता जी बोलते हैं तिच्यासाठी मला एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की शाहरुख खानच्या या पठान मूवीला घेऊन जी कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याला हिंदू बनाम मुस्लिम हा रंग देण्याचा जो प्रयत्न झाला, चित्रपटानंतर तो खोल ठरतो का? म्हणजे जे निदर्शक आहेत किंवा जे प्रोटेस्टर्स आहेत त्यांचा तो भ्रम दूर होतो का चित्रपट बघितल्यावरती की असं काही नाही आहे यामध्ये? मूवी को लेकर काफी कॉन्ट्रोवर्सी हमने देखी थी इसके पहले भी, हिंदू वर्सेस मुस्लिम के बारे में भी बहुत कुछ चर्चाएं हो रही थी. मूवी देखने के बाद ये जो कुछ कॉन्ट्रोवर्सी है वो फेल ठहरती है, मतलब फेल हो जाती है, या क्या आपका वर्जन क्या है इसका? एक्चुअली मुझे ऐसा लगता है बेसिकली कि शाहरुख की जितनी भी मूवीज होती है वो हमेशा हिंदू एंड मुस्लिम्स को एक करने के लिए होती है. आप अभी यहाँ देखिए ये फैन क्लब में, दिस इज द SRK फैन क्लब, आई एम मुस्लिम, शी इज हिंदू एंड अदर रिलीजन भी यहाँ पर है हमारे साथ. तो जब हम साथ हो सकते हैं तो फिर हम शाहरुख के साथ तो हमेशा से हो सकते हैं. तो इससे आई एम सेइंग इट ऑन दिस मीडिया प्लेटफॉर्म, बट शाहरुख को कोई फर्क नहीं पड़ता अगर कोई भी बायकॉट करे, क्योंकि उनका हमेशा से विजन ये रहा है कि वो सबको एक करके चले. और इसीलिए आज शाहरुख की इज्जत ग्लोबली इतनी ज्यादा है कि लोग इंडिया को शाहरुख के नाम से जानते हैं, इंडिया को शाहरुख के नाम से जाना जाता है बाहर. सो ये बहुत बड़ी बात है. तो हमको ऐसे एक्टर्स को सपोर्ट करना चाहिए, ना कि बायकॉट करना चाहिए. एंड पॉलिटिक्स शुड नॉट एंटर इन दिस फिल्म इंडस्ट्रीज बिकॉज वी आर टुगेदर, सो वी आर विथ हिम ऑल्सो. माझ्यासाठी बातमी ही आहे की संघभूमी नागपुरात शाहरुख खानचा पठाण चित्रपटाच्या विरोधात कुठलीही निदर्शन नाही आहेत. फिल्म्स ऑल ओव्हर टॉकीजेस मध्ये किंवा थिएटर्स मध्ये प्रॉपर चाललेली आहे. अँड दॅट्स द स्पिरिट ऑफ इंडिया. इथे असले जे नाहक वाद असतात ते एखाद दुसरं थिएटर बंद पाडण्याकडे पलीकडे किंवा पोस्टर फाडण्यापलीकडे हा रंगत नाहीयेत, त्याचा फायदाच होतो. म्हणजे बायकॉट पठाण मुवमेंट आता, अरे भाई वो रील लीक हुई है क्या, कहीं देखने को मिली है क्या, या क्युरियोसिटी पर्यंत आलेली आहे. यस, दुसरी ती फिमेल फॅन आहे तुझ्यासोबत. येस सर, तुम्ही जे म्हटलंय की नागपूरमध्ये आजचा फरक पडलेला नाही, ते त्यांचं कारण सुद्धा हे यंगस्टर्स आहेत. कारण यांनी जी मेहनत केलेली आहे टू प्रमोट द मूवी, कितनी मेहनत आपने की थी, काफी दिनों से आप तैयारी में थे कि सबको मूवी दिखानी है, स्क्रीनिंग करनी है, कैसी थी? और शाहरुख का लुक स्पेशली देखकर क्या लगा? जॉन के बारे में क्या बताएंगे? केमिस्ट्री बिटवीन जॉन, शाहरुख एंड दीपिका क्या बताएंगे? प्रेपरेशन वाइज तो हम लोग ऑलमोस्ट भाग दौड़ चल रही है. हमारे हेड यहाँ पे ऐसे सर जॉन अब्राहम, हाँ सुधा जॉन इब्राहिम सुधा है या मूवी मध्ये? सर आपण न सांगितलेलं बरं, कारण की जे बाकी दर्शक आहेत त्यांना ती मूवी जाऊन बघितलेली ती जास्त योग्य वाटेल सर. सॉरी 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 सॉरी, मी माझा नियम मोडला या. सो हमारे क्लब की प्रेपरेशन ऑलमोस्ट 1 मंथ से चल रही है. एंड यहाँ पे जितने मेंबर्स है आई डोंट नो लास्ट 1 वीक में वो ढंग से सोए भी है या नहीं. हमारा मेन मोटिव ये था कि वी वॉन्टेड कि नागपुर के जितने फैंस है ऑल ओवर इंडिया बट स्पेशली नागपुर, हम सब रीयूनाइट हो सके आफ्टर 4 इयर्स. We had this magnificent opportunity कि हम सब reunite हो सके.
एंड वी शुड सेलिब्रेट शाहरुख खान, नॉट ओनली हिज मूवी बट उनको सेलिब्रेट करना था कि वो अपना जो विजन लेकर आते हैं, जैसे इन्होंने कहा कि टू यूनाइट एवरीबडी, तो हमारा भी वही मोटिव था कि हम इस स्क्रीनिंग के थ्रू सबको यूनाइट करें, एसआर के फैंस, दोज हु लाइक एसआर के, ये मोटिव था. एंड जैसा आप मूवी के लिए पूछ रहे हैं, शाहरुख ही वॉज दी हीरो ऑफ द मूवी. एंड एज वी ऑल नो, जॉन अब्राहम विलेन थे मूवी के, बट उन दोनों के बीच में केमिस्ट्री इतनी स्ट्रॉन्ग थी, बिकॉज ऐसा था कि वो विलेन उस हीरो के लिए और हीरो उस विलेन के लिए, दे वर सो इक्वल, और दोनों एक दूसरे के लिए इतने फिट बैठ रहे थे कि वो केमिस्ट्री उन्होंने जो मूवी में वॉर दिखाया है, जो देश के लिए जो जो जुनून दिखाया है, वो प्रॉपरली दिखता है. और दीपिका अपने हर मूवी की तरह इस बार भी उतनी ही एनिग्मेटिक लग रही थी, तो उनकी केमिस्ट्री शाहरुख और दीपिका ने हमेशा एक बहुत क्लासिक केमिस्ट्री की मूवीज दी है, तो इस मूवी में भी आपको उनकी केमिस्ट्री देखने तो मिलेगी. बाकी मूवी देख के आपको पता चलेगा कि अच्छा, और एक क्वेश्चन है मेरा, एक क्या होती है मेरा, जैसे शाहरुख कहते हैं कि इतने कट्स लगे सेंसर बोर्ड के, सेंसर बोर्ड ने बहुत कट्स दिए आफ्टर द कंट्रोवर्सी, तो उसका कोई खामियाजा ये फिल्म को भुगतना पड़ रहा है क्या? आपको कोई ऐसा नजर आ गया कि इतने कट्स लगे यार, जो कंट्रोवर्सी वाला पार्ट है पूरा निकाल दिया, फिल्म में क्या बचा है? सेंसर बोर्ड की तरफ से काफी सारे कट्स मूवी में दिए गए, हार्डली मुझे लगता है 15 के लगभग कट्स थे. तो उसके बाद कुछ लगता है कि मूवी में कुछ अधूरापन है, या फिर वो समझ में आता है, या फिर आपको डिमोटिवेट हुआ वो कुछ देखकर? कि सेंसर बोर्ड ने जो कट्स दिए हैं वो उनको अप्रोप्रिएट लगे होंगे एज पर द ऑडियंस, बट छोटे छोटे कट्स के नॉट यू नो वो इतना असर नहीं कर सकते, बिकॉज दैट इज अल्टीमेटली शाहरुख खान, तो उनका प्रेजेंस है एंड वो मूवी के लिए इनफ है. और जब आप मूवी देखेंगे तो यू विल नॉट फील कि इतना कोई कट की नीड थी, क्योंकि मूवी अपने आप में एक ब्लॉकबस्टर है. जो स्पाई यूनिवर्स उन्होंने क्रिएट किया है वो वर्थ वॉचिंग है, तो ऐसा कुछ बहुत कट्स का इतना डिफरेंस नहीं दिखेगा, बट मूवी देखने में वो एंजॉयबल इतनी ज्यादा है कि आप वो एज ऑफ द सीट थ्रिलर है, वैसा वैसा एक्शन है. अगेन आई एम ब्रेकिंग माय रूल, ये दीपिका पादुकोण सिर्फ गाने के लिए है क्या फिल्म में? सर सिनेमात दीपिका पदुकोण खूप वेळानी येते खर तर, म्हणजे ते आपण सांगूया नको, पण ती गाण्यासाठी नाही. पण मला मुलांना पण आपण याबद्दल विचारू शकतो. चित्रली काहीतरी महत्त्वाचं सांगते. यस, हा चित्रली, मला इथे मुद्दा म्हणायचा की आपण म्हणतोय की सेन्सॉरनी कट दिले, आपण म्हणतोय ते, पण फॅन्सना त्याचा काही फरक पडत नाही, अगदी सरळ दिसतंय सर. कारण की त्यामुळे शाहरुखचा सिनेमा बघतायत, आणि जसं मी म्हणाले तसं की तुम्ही म्हणालात की काय, ही सुरभी म्हणाली की हे गेले महिनाभर तिथे प्रमोशन करतायत, पण ज्याचा सिनेमा आहे शाहरुख खान त्याने एकही प्रमोशन केलेलं नाहीये हा सिनेमा. हे कसं काय चित्राली, हे कसं काय? इथं आपण बघतो मराठी चित्रपट निर्माते आणि सगळे ऍक्टर्स प्रमोशन साठी काय करत नाहीत हे विचार. नक्कीच, तो तेच म्हणते मी की हा सिनेमा अपवाद आहे शाहरुखचा. पहिल्यांदाच असं झालं असेल की शाहरुखने ठरवलं, एक दृश्यम पासून खर तर हा ट्रेंड थोडा सुरू झालाय. दृश्यम टूच्या वेळेला अजय देवगणने ठरवलं की मीडियाला तसे इंटरव्ह्यूज तो देणार नाही किंवा तो फार दिसणार नाही, सिनेमाला बोलू देत, आणि सिनेमा जे काही होता ते बॉक्स ऑफिस वर बोलला. सर ऑडिओ 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 म्यूट झाला. शाहरुखने असं ठरवलं सुद्धा कुठेही मीडिया बाईट मयुरी चव्हाण डोंबिवलीला आहे, भारतीय एका थिएटर समोर आहे जिथे निदर्शन होत आहे. आपण आताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की डोंबिवली मधलं जे मधुबनचं थिएटर आहे त्या ठिकाणी काही ज्या हिंदू संघटना आहेत त्या दाखल झालेल्या आहे. आतमध्ये पठाणचा शो सुरू आहे, जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आपण 4 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहोत, तेव्हापासूनच पोलिसांना कुणकुण लागली होती. त्यानंतर पूर्ण जो मार्केटचा परिसर असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते, आपण या ठिकाणी पाहू शकता. एक मिनिट. शाहरुख खानची आजपर्यंत जी काही भूमिका राहिलेली आहे ती सगळे प्रत्येक बाबतीमध्ये तो देश विघातकच राहिलेला आहे. IPL 3 मध्ये सातत्याची त्याची मागणी होती की पाकिस्तानी खेळाडूंना भारतात बुलवावं, त्याच्यानंतर भारताचा त्याला असहिष्णू वाटायला लागलेला आहे, त्यानंतर भारताचा झेंडा त्याने एका वेळेस उलटा लावला होता, आणि आपण जो संसार सर माझ्यासोबत आता
काही अंतवादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत. इट्स अ ब्रेकिंग न्यूज, इट्स अ ब्रेकिंग न्यूज ऑन लोकमत. यस सर, यस सर. ही आहे की डोंबिवलीच्या मधुबन थिएटर्स मधला खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न काही हिंदुत्ववादी संघटना करतायत, ज्यांचा पठाण मूवीला विरोध आहे. आणि आमची रिपोर्टर मयुरी चव्हाण तिथून हे सांगते. येस मयुरी. येस सर, आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी संघटनेचे. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया काय सांगाल. आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात मोठ्या प्रमाणावर, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आणि थिएटरची जी मॅनेजमेंट टीम आहे त्यांना तुम्ही कुठल्या प्रकारचं नेमकं निवेदन दिलंय? आम्ही थिएटर प्रशासन जे त्यांना एवढंच निवेदन देऊ इच्छितो की शाहरुख खान कृत्य राहिले, त्यांचे जे स्टेटमेंट आहेत सगळे ते नेहमी देशद्रोही राहिलेले आहेत. आणि त्या सिनेमामध्ये काही असे डायलॉग पण होते की जसं भारत मातेचा मिसिस भारत माता असा उल्लेख केलेला आहे. तर असे काही जे त्याच्यामध्ये सीन्स वगैरे, त्याच्यामध्ये सेन्सॉर बोर्डाने त्यांना सांगितलं होतं की कट सिनेमामध्ये काही जे सीन्स होते ते कट करा वगैरे. असे काही जे कृत्य नेहमी चालू असतात देशाविरोधात, धर्माविरोधात, देवाविरोधात, पण अशा जे आहेत अशा विचार जे आहेत अशा विचाराने आम्ही सिनेमे चालू देणार नाही. त्यामुळे आम्ही जे थिएटर प्रशासन सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट दिल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने पारित केला ना, कट्स दिले. हे तुम्ही जे सांगता हे आधीच आहे, आता काही कॉन्ट्रोवर्सी नाही. मग चित्रपट का बंद पाडला जातो? सरांचं असं म्हणणं आहे की सेन्सॉर बोर्डाने जे काही आक्षेपार्ह भाग होते ते कट केलेले आहेत आणि त्यानंतर हा चित्रपट रिलीज झालेला आहे. आता तसं काही कॉन्ट्रोवर्शियल नाही. मग हा विरोध नेमका कशासाठी होतो? विरोध याच्यासाठी की वारंवार त्या देशाच्या विरोधातच बोलणं असतं. देशामध्ये राहणं, भारत देशामध्ये राहून शाहरुख खान यांना पाकिस्तान विषयी पुळका असतो नेहमी. जे मी त्यांच्या आता बरेचसे सिनेमे पण असतात त्याच्यामध्ये नेहमी त्यांना म्हणजे आता सेन्सॉरने सांगितल्यानंतर ते सीन कट केले, पण स्वतःची सत्सद्विभूती पण असते ना. प्रत्येक वेळेस तुम्ही देशाविरोधात. शाहरुख खान यांना का विरोध आहे? एका कलावंताला का विरोध आहे? त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध का आहे? बाकीच्या कलाकारांप्रमाणे शाहरुख खान सुद्धा या ठिकाणी जे प्रश्न विचारले जात आहेत त्याला जे कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी संघटनाचे त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरं दिली जात नाहीये. त्यामुळे कुठेतरी मीडियाशी बोलू नका अशा प्रकारचं विधान या ठिकाणी केलं गेलंय. आपण बघू शकतो की समोर मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी संघटनाचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे डोंबिवलीमधलं दुसरं थिएटर आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. साधारण चार डोंबिवलीतला दुसरं थिएटर कुठे? तिकडे वेस्टमध्ये आहे ना ते? वेस्टमध्ये पण आहे, पण सुरक्षिततेच्या कारणास्तव जे कल्याणमध्ये सुद्धा जो अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे. मात्र आता मी ज्या ठिकाणी उभी आहे अगदी त्या थिएटरमध्ये आत्ताचं जे लाईव्ह दृश्य आहे ते आपण लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत. पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो साधारण 4 वाजल्यापासूनच आपण आपला जेव्हा शो सुरू झाला आपण जी चर्चा करतोय ती यासाठी करतोय की शाहरुख खान या विरोधाच्या पलीकडे आहे. हा शाहरुख खान ग्लोबली इतका मोठा आहे की असे छोटे मोठे विरोध जे आहेत त्याच्या लेखी त्याला काही फरक पडत नाही. किंवा जी यंत्रणा आहे खास करून केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्य सरकारचं पोलीस, हे सेन्सॉर बोर्डाने एकदा एखादा चित्रपट पारित केला की तो केला आणि त्याच्यात जे कट्स होते ते करून त्याला तो केलेला आहे. तेव्हा शाहरुख खाननं ती काळजी घेतलेली आहे. लक्षात घ्या, शाहरुख खानला विरोध करूनही आपण मोठे होतो ही सुद्धा एक मानसिकता आहे. म्हणून शाहरुख खान जास्त मोठा आहे. चित्राली, मला तुझ्याकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी बराच वेळ झाला आपल्यासोबत शुभम आहे. आणि शुभम, आता तू कंटिन्यू फ्रेम मध्ये राहशील अशी आशा करतो. तुझी फ्रेम बंद पडणार नाही हा, कारण आपण लाईव्ह मध्ये आहोत दादा. तर तू स्क्रीन ऑफ करू नको. यस यस, आम्ही असं शुभमला म्हटल्यावरती हरिताने स्क्रीन ऑफ केली. Yes, that's the spirit. Yes. तर शुभम, आता तू दादर मध्ये आहेस, नक्षत्र जवळ आहे मला वाटतं की प्लाझाला गेलास. प्लाझाला गेलो, प्लाझाला आलाय. प्लाझाला काय माहोल आहे? नाही, नक्षत्राला आहे मी. प्लाझाला मगाशी होतो, पण प्लाझाला शो सुरू आहे. प्लाझाला होतो हो, आणि आता नक्षत्राला आहे. नक्षत्राला शो सुरू आहे, संध्याकाळचा जो खेळ आहे तो सुरू आहे. प्रचंड गर्दी आणि प्रचंड तरुणाई शाहरुख खानचे फॅन्स आहेत ते
सिनेमा पाहायला थिएटरमध्ये आहेत. आणि जसं आपण बघितलं तर मी जवळपास दादरमधले 3 ते 4 थिएटर पाहिले. प्लाझाला गेलो, हिंदमाताला गेलो आणि आता नक्षत्राला आहे. सगळीकडे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं निदर्शन आणि यासाठी आधीच इथं पोलीस आहेत. पण आज दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारची अशी घटना घडलेली नाही. मुंबईमध्ये सुरळीत सगळे जे खेळ आहेत पठाणचे ते सुरू आहेत. त्याच्यामुळे मी तरुणांशी पण जेव्हा माझं बोलणं झालं तर अनेक जण की आम्हाला बॉयकॉट वगैरेचा काही फरक पडत नाही, बॉयकॉट पठाण वगैरे ते सगळे ट्विटर आणि ते सोशल मीडियाचा खेळ आहे. आम्हाला शाहरुखचा सिनेमा पाहायचा आहे, आम्हाला दीपिकाला पाहायचं आहे, आम्हाला स्पाय युनिव्हर्सची पुढची मूवी आहे पठाण ती आम्हाला पाहायची आणि त्यात सलमान पण आहे. सो या सगळ्या उत्सुकतेनं सलमान खान कसा आहे, सलमान खान पठाण मध्ये गेस्ट अपिअरन्स आहे सलमान खानचा. हो अच्छा, डबल धमाका. आपण तो वेड मध्ये पण आला होता, तो काय आता पाहुणा कलाकार म्हणून काम करायला लागलाय. नाही त्याचं कसं आहे सर, एक था टायगर, टायगर जिंदा आहे आणि वॉर हे 3 सिनेमे जे आहेत ते आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सचे भाग आहेत आणि चौथा चित्रपट आहे पठाण. आणि तिघेही हे रॉ एजंट दाखवले आहेत सलमान खान. मला हेच तर डिस्कस करायचं आहे, वॉरमध्ये ऋतिक रोशन आणि अभिव्यक्ती किंवा कलाकृती किंवा स्टारडम, अरे याच्या पलीकडे जग निघून गेलेलं आहे. अर्थकारण आहे, सगळीकडे अर्थकारण आहे आणि त्या अर्थकारणाचा भाग म्हणून प्रमोशन आहे, त्या प्रमोशनचा भाग म्हणून मार्केटिंग आहे, त्या मार्केटिंगचा भाग म्हणून ब्रँडिंग आहे. अशा अनेक फिसेट्स हे एकमेकांना अटॅच आहे आणि तेव्हा हे कलावंत एक असा कंप म्हणून, आणि दॅट्स वाय चित्राली मला तुला पुन्हा आणायचं आहे. खान गँग ही आहे, खान गँग, शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान, प्रचंड रोष आहे खान गँग वर. म्हणता येईल रोष पेक्षा कसं आहे सर की त्याला आता जसं आपण अगदी समोरच उदाहरण पाहिलं की सिनेमा न पाहताच त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह आहे असं जाहीर करून टाकले असं गृहित धरलंय आणि म्हणून तो वाद किंवा म्हणून ते काहीतरी करायचं. सो एक काळ असा होता जेव्हा खान इंडस्ट्री रूल करत होते आणि कुठेतरी त्यांच्या विरोधात रोष होता किंवा कुठेतरी दडपण होतं की हे नाही चालले तर. पण आता जर अशी इंडस्ट्री बॅलन्स झाली, आता जर असं बाकी नवीन नावांनी सुद्धा टेक ओव्हर केलेलं आहे किंवा बाकी नावांनी सुद्धा कुठेतरी आपला छाप पाडायला सुरुवात केली आहे, त्यामुळे सलमान शाहरुख खानचा जो क्रेज आहे तो आहे, तो राहणार अजून काही वर्ष तरी, तो राहणार. तो पठाण मधून सिद्ध होतोय, तो एकता टायगर मधून, जसा एकता टायगर मध्ये सुद्धा शाहरुख दिसणार आहे. सलमान खान आणि शाहरुख साथीत आले तरी तो ट्रेंड राहणार अजून काही वर्ष तरी. त्यांना रजनीकांतकडे बघितल्यावरती वाटत की हे आणखी 20 वर्ष तरी राहतील. अजून सर तसं आहे सर, अजून तरी त्यांना तोडीस तोड नाव अजून आलेली नाही आहेत इंडस्ट्रीमध्ये. तोडीस तोड नाव आलेले आणि चित्राली यामध्ये प्रोडक्शन हाऊस मॅटर्स ना, म्हणजे करण जोहर किंवा आदित्य चोप्रा. हा यशराज बॅनरच्या 50 इयर्सच्या सिनेमांपैकी एक आहे हा सिनेमा. हा पठाण जो रिलीज झाला आहे 50 इयर्स यशराजच्या जे बॅनर आणि जे सिनेमे डिक्लेअर झाले त्यातला पठाण हा सिनेमा आहे. तो फ्लॉप होऊन यशराजला सुद्धा चालणार नाहीये, त्यामुळे तो सुद्धा अट्टहास आहे की तेवढे स्क्रीन्स मिळाले पाहिजेत, तेवढी कमाई झालेली पाहिजे. कारण काय कुठेतरी 50 वर्ष यशराज फिल्म्सचं असल्यामुळे, पठाण हा सिनेमा त्यातला एक असल्यामुळे त्याच्या समोर फ्लॉपचा शिक्का लागू शकत नाही. हा सुद्धा खूप मोठा एक गेम आहे किंवा हा खूप मोठा इंडस्ट्रीतला एक फ्लॉप झाला. कुठला सर? लालसिंग चड्डा. हो लालसिंग चड्डा फ्लॉप झाला, पण तो फॉरेस्ट गमची नक्कल होती. मी त्याला म्हटलं हा ओरिजिनल नाहीये. ओरिजिनल नाहीये सर, फॉरेस्ट गम हा हॉलिवूड कल्ट क्लासिक आहे, तो ऑलरेडी मेमरी मध्ये आहे. येस. आणि टॉम हँक्स त्यातला दिसतो. आणि आमिर खानची जादू, म्हणजे जशी झिरो मध्ये पठाण शाहरुख खानची जादू जर कमी पडलेली किंवा मध्यंतरी तो दिसला नव्हता, तसं कुठेतरी सगळ्यांनाच एकता शाहरुख खानची उंचीच कमी झाली होती. तर पट्ट्यांमध्ये प्रत्येक वेळेला सगळ्यांना एकका लागतो असं नाही, कधीतरी तो एकका लागत नाही, समोरच्याच्या हातात जातो. तशी जात होती ही, आमिर खान फसला, शाहरुख खान फसला, त्यामुळे आमिरनी सुद्धा आता ब्रेक घेतलेला आहे, तो पुढचे काही दिवस सिनेमा करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे खान यांची जादू सुद्धा बॉक्स ऑफिसवर तेवढी चालते का? आमिर खानचं कारण वेगळं आहे ना ब्रेक घेण्याचं. हा
त्यांनी सांगितलंय. पण सर हा कुठेतरी आहे की परफेक्शनिस्टचा सिनेमा चालत नाही, हा जितका मोठा आपल्याला धक्का लागतो. हे बघा पुन्हा तेच आहे की जो माणूस क्रिएटिव्ह फील्ड मध्ये असतो तिथे तो ऑल द टाइम मी परफेक्शनिस्ट आहे. जे करेल ते खूप मेगा करेल, वेगळं करेल, हटके करेल असा करू शकत नाही. म्हणजे तो करेल पण त्याला यश मिळेल असं नाही. म्हणजे राज कपूरच्या जमान्यात टोकर हे त्याचं खूप मूर्तिमंत उदाहरण आहे की काय नाही त्या चित्रपटामध्ये त्यांनी टाकलं किंवा त्यासाठी वेचलं, पण त्या मानाने तो चित्रपट तेवढा चालला नाही. आणि त्यानंतर मग गल्ला भरू चित्रपट त्यांनी काही काढले त्यातनं उभारी घेण्यासाठी. तसं शाहरुखनं पठाणचं केलंय अगदी तसं नाही म्हणता येणार. पण शाहरुखला माहिती होतं की काय गिमिक्स होते आणि ट्रेडचे गिमिक्स त्यांना सगळ्यांनाच माहिती होते. यशराज सारखं बॅनर आहे, शाहरुख 4 वर्षांनी येतोय, त्यामुळे ही बॉयकॉट जे आपण म्हणतोय की बॉयकॉट पठाण हे जे काही जिथे सुरू झालं ते नक्कीच पावलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण काय जितका म्हणजे एक सिनेमागृहातील सिनेमाचा शो बंद पडल्याने शाहरुखला यशराजला काहीच फरक पडणार नाहीये, त्यांना त्या काही शे तिकीटचा काही फरक पडणार नाहीये. पण त्या बॉयकॉट ट्रेंडचा किंवा ट्विटरवरती ते ट्रेंड झाल्यामुळे आपण जेव्हा अनालिटिक्स वर्ल्ड वाईड ग्लोबली अनालिटिक्स किंवा अल्गोरिदम जे असतं आपण सोशल मीडियाच्या भाषेत अल्गोरिदम जे म्हणतो सर, जर एखादा सिनेमा किंवा एखादा वर्ड सारखं बोललं जातं ऑटोमॅटिकली अल्गोरिदम पिकअप करतं की ते वर्ड ट्रेंडिंग आहे, मग ते बॉयकॉट होत आहे. आज पठाण हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. ते काही दिवसांपूर्वी बॉयकॉट पठाण ट्रेंडिंग होता, पण तो बॉयकॉट हा वर्ड तर नाही ना पकडत, त्याचा शब्दशः अर्थ तर नाही पकडत. तो काय म्हणतो पठाण ट्रेंड, इथं असं म्हणेल पठाण फॉर इंडिया, उद्या रिपब्लिक डे हॅशटॅग ट्रेंड झालं पाहिजे पठाण फॉर इंडिया. येस, आणि लॉंग वीकेंड आहे, बुधवारी रिलीज केलेला आहे, पुढच्या 4 दिवसांचा फायदा मिळणार आहे. गुरुवार शुक्रवार शुभम तू एकदम हार्टलँड ऑफ मुंबई आहेस. दादर मध्ये आजूबाजूला 2 चित्रपटगृह आहेत, नक्षत्र आणि प्लाझा, आणि मध्ये तुफान गर्दी आहे, लोक खरेदी करताय, सगळा मराठी क्राऊड आहे, मिक्स आहे. काय लोकांमध्ये रिएक्शन आहे या पठाण वादाला वगैरे घेऊन? त्यांना काय वाटतं की हे वाद नाहक आहेत? कशाला वाद आहे? दादर मध्ये अशी प्रतिक्रिया येऊ शकते? कसला वाद घालताय? शाहरुख खान येतोय बघा. अगदी सर, लोकांशी आपण बोलायला गेलं तर बाय द वे सकाळी प्रकाश मध्ये गेला होता की मामा कानेकडे गेला होता? कुठे असता कुठे गेला रे? नाश्ता नाही नाही, घरून करून आलो तुम्ही. ठीक आहे, हा बोल. बरं, इथे एक मॅडम आहे. मॅम, तुम्ही पठाण सिनेमा बद्दल तुम्हाला कल्पना असेल शाहरुखच? नाही, त्यांना काही कल्पना नाही, बोलायला फारशी लोक हे नाहीयेत. तर नाही सर, पठाण तुम्ही हिंदी सिनेमा नसेल शाहरुख खानचा पठाण सिनेमा येतोय, काय वाटत? चांगला आहे, वाईट आहे? वाळवी पाहिलाय का तुम्ही? मराठी मूवी आता वाळवी आला स्वतंत्र शिला, चांगली आहे. अच्छा, तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिलं. तुम्ही पाहिला का वाळवी? नाही पाहिला. वेड पाहिलात का? वेड पाहिलात क्रितीशचा? त्याच्यापेक्षा वेड लाखपटीने बरा. कशापेक्षा? पठाणपेक्षा वेड लाखपटीने बरा असं दादर मध्ये. पठाण वेड लावतोय लोकांना. ओके, यस यस यस. मी हरिताकडे जातो. हरिता, कोणती कॉन्ट्रोवर्सी जेव्हा तयार होते, दॅट द मॅट्रिक्स ऑफ कॉन्ट्रोवर्सी, त्याचे गिमिक्स असतात. कॉन्ट्रोवर्सी ही काय अशी सहज होत नाही, त्यामागे मागचा पुढचा लॉजिकल एंडचा एंड याचाही विचार असतो. आणि कोणी नाहक वाद घालत नाही, कोणी नाहक वाद विरोध करत नाही, विरोधामध्ये स्वार्थ असतो. तसंच पठाणच्या बाबतीत आहे की हे एक ऑप्टिक उभं केलं जातं प्रॉपर रिलीज डेच्या दिवशी की फर्स्ट डे फर्स्ट शो बुम धमाके के साथ एंट्री असं वगैरे सगळं. सर आता जसं तुम्ही म्हणालात, कॉन्ट्रोवर्सी ही आपापली गणित घेऊनच येत असते. जसं टॅगलाईन आहे तुझ्या शोची, कॉन्ट्रोवर्सी आपापली गणित घेऊन येत असते. तर त्याचे जसे तसे जसे निगेटिव्ह पॉइंट आहेत जे आपल्याला दिसतात ज्याच्याबद्दल आपण बोलतो, तसे त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत हे बरोबर या सगळ्या स्टार मंडळींना कळलेले आहेत. आणि म्हणून पण ते त्या कॉन्ट्रो म्हणजे आपण म्हणतो की शाहरुख एवढा चिल कसा, एवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी होते देशभर, अगदी त्याला धमकी सुद्धा जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली गेली तरी तो चिल होता, त्याच्याकडून काही प्रतिक्रिया आली नाही.
कारण की त्यांना त्याची पॉझिटिव्ह साईड सुद्धा माहिती आहे, तिथे जगलेले आहेत अनेकदा. पण आता महत्वाचा प्रश्न असा आहे की बॉयकॉट पठाण म्हणून जे ट्रेंडिंग होतं ते ट्रेंडिंग पुसून काढत सोशल मीडियावरती आता पठाणच्या बाजूने प्रचंड ट्रेंडिंग होत आहे. म्हणजे त्याचे फॅन्स फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर ट्विटरवरती पोस्ट करतायत आणि मग आम्हाला कसा वाटला. अरे सोलापूर सांगली ठिकाणी थिएटर्स बुक केलेच लोकांनी सोलापूरला. अख्खी थिएटर्स लोकांनी बुक केलेली आहेत म्हणजे पासून झोपलेत थिएटरच्या बाहेर रात्रभर की आम्हाला तिकीट मिळालं. सोलापूर काही काही मुंबई सारखी महानगरी किंवा महानगर नाहीये, एक साधं गाव आहे सोलापूर. म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण जरी असलं तरी तिथं सुद्धा शाहरुख खानची क्रेज की अगदी थिएटर बुक केलं. नागपूरमध्ये तर हे आपले तरुण आहेतच ज्यांनी शाहरुख खानसाठी थिएटर बुक केलेलं. आणि नागपुरात नागपूर इज अ ह्यूज सिटी, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. तिथं अशा पद्धतीनं फॅन्स आहेत. या सरिता कंटिन्यू तू काहीतरी सांगत होती. तर अक्षरशः म्हणजे थिएटरच्या बाहेर झोपलेत लोक आणि त्याचे फोटो त्यांनी शेअर केलेत. कारण की आम्हाला तिकीट मिळायला हवीत, हाऊसफुल असेल तर आम्हाला मिळणार नाही. सगळ्यात पहिले आम्हीच त्याला नसावा कदाचित सर. सो अशा पद्धतीने लोक हे सगळं टाकतात सोशल मीडियावरती. त्यामुळे तिची बॉयकॉट पठाणची जी रेश होती ती केवढी मोठी होती आणि ती आता केवढी पुसली जाणार आहे या नवीन पठाणच्या सपोर्टचा. मला हा मुद्दा डिस्कस करायचा आहे चित्राली बरोबर. चित्राली बघ, आपण कोरोनाचा एक काळ बघितला लॉकडाऊनचा की जेव्हा सगळीकडे सगळं ठप्प होतं आणि मग ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती बूम आला आणि बरंच काय काही चाललं. नंतर मग आपण एकाएकी बघितलं की दाक्षिणात्य चित्रपट चालायला लागले आणि त्या चित्रपटांमध्ये मोठे पण वेगळं पण पुष्पा त्याचं बेस्ट एक्झाम्पल होतं कोरोना टाइम्समध्ये. आता पुन्हा पठाण इतका गल्ला भरतोय, बॉक्स ऑफिसला हिट जातोय, थिएटर्स पॅक होत आहेत. इज अ वेलकम साइन फॉर बॉलिवूड. हो नक्कीच, दृश्यमने तर दाखवून दिलं की कॉन्टेंट इज किंग. म्हणजे अजूनही कॉन्टेंट किंग आहे हे वारंवार. म्हणजे मराठीतला कॉन्टेंट खर तर प्रेक्षक डोक्यावर उचलून धरत नाही. पण मगाशी जसं म्हणाले तसं की वाळवी वेड हे सिनेमे चांगले आहेत पठाण. तर तो पुढचा वादाचा वाळवी हा खूप चांगला चित्रपट आहे, उत्तम सिनेमा आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी वाळवी जरूर बघा, इतका चांगला मूवी मराठीमध्ये आलेला आहे. नक्कीच. तर तुम्ही म्हणताय तसं की हो कोरोनाचा काळ गेला, ओटीटीचा ट्रेंड आला, पण भारतात ना सिनेमा बाहेर जाऊन बघणं हे रुजलेलं आहे. भारतातल्या प्रत्येक घरात ते रुजलेलं आहे. आता कुठेतरी सिनेमाच्या तिकिटा महाग झाल्यात म्हणून तेवढे लोक बाहेर जात नाही, पण ती एक तो एक पॅटर्न रुजलेला आहे. त्यामुळे मूवी हा बाहेर जाऊन बघावा हा जो एक कॉन्सेप्ट आहे तो भारतात रुजल्यामुळे तो ओटीटी चालतंय पण भारतात अजूनही बघायला येणार लोक हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. इवन आफ्टर म्हणजे आता वेडला 60 कोटींचा गल्ला झाला सर. त्याच्यानंतर वेडची प्रोडक्शन कॉस्ट ही 15 कोटीची आहे आणि 60 कोटीचा गल्ला भरला म्हणजे वाव. त्यासोबत दृश्यम 2 हा सिनेमा सुद्धा कोटींमध्ये गेला, त्यांनी सुद्धा चांगली कमाई केली. त्याने सुद्धा प्रेक्षकांना प्रेक्षक गृहात येण्यासाठी प्रवृत्त केलं कारण की सिनेमाबद्दल चांगले रिव्ह्यू झाले. त्यामुळे सिनेमा चांगला असेल, सिनेमा उत्तम असेल तर लोक येणार, पब्लिक येणार हे ठरलेलं आहे. तर पठाण ह्याच्या आजूबाजूला एक वलय इतकं मोठं निर्माण झालं होतं रिलीजच्या आधी की फर्स्ट डे पर्यंत ते खेचलं गेलेलं आहे. आता पुढे माउथ पब्लिसिटी काय होते, पुढे तो कितपत लोकांपर्यंत. कारण काय आता आपण काही आता सुरभी बरोबर जी लोक आहेत त्यांना प्रचंड आवडलेला आहे. कारण काय ते शाहरुखचे फॅन आहेत. आता जर सुज्ञ प्रेक्षक त्यांचं ऐकून मी थोडा झुरतोय. उद्याचं उगीच तिकीट काढलं, आज रात्रीचा शो काढायला पाहिजे होता असं झालंय. नाही मग सर आता तुम्ही जाऊन आल्यानंतर मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप आवडेल. एक न्यूट्रल प्रेक्षक आहे जो शाहरुखची ही कॉन्ट्रोवर्सी म्हणा किंवा 4 वर्षांनी शाहरुख येणार आहे म्हणून तो येणार आहे, त्याच्यानंतर जाणारे असतील, त्यांचे रिएक्शन काय आहेत, त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, आणि मग 1-2 दिवसांनी माउथ पब्लिसिटी झाल्यावरती खरोखर पठाण ह्या सगळ्या हा जो मोठा डोलारा उभा केलाय किंवा हे जे काय भव्य दिव्य डोळे दिपतील असं दृश्य निर्माण केलंय ते खरंच त्या पात्रतेचं आहे का हे आपल्याला या येत्या 2-3 दिवसात कळेल असं मला. अगदी थोडक्यामध्ये चित्राली मग मी सुरभीकडे जातोय आणि शुभमकडे जातोय. चित्राली एक असं आहे की तुम्ही काय टर्म क्वाईन करता, कोणत्या मिस टाइम मध्ये तुम्ही
चित्रपटाचं नाव ठेवता येईल, मॅटर्स अ लॉट. म्हणजे मला आठवत आहे सुलतान चित्रपटाला हिट झाला, रईसाला हिट झाला, आता पठाण आहे हिट होतोय. म्हणजे तुम्ही कोणता शब्द कॉइन करता चित्रपटाचं नाव म्हणून, आणि ते लोक कशा पद्धतीनं घेतील, त्यातनं काय कॉन्ट्रोवर्सी होईल, त्यातनं चित्रपटाची लाईन किती जाईल. म्हणजे आता मला सुरभी सोबत जे बोललेत ना, त्यांच्या बोलण्यात ना असं दिसलं की पठाण हे फक्त नाव आहे, चित्रपट काही वेगळाच आहे. इव्हन रईसच्या बाबतीत तसंच होतं, चित्रपट गेल्यावरती वेगळा दिसला. इव्हन सुलतान सुद्धा वेगळाच राष्ट्रवाद होता. तर तसं काही नाव, चित्रपटाचं नाव मॅटर्स? नक्कीच नाव तर मॅटर करतं. तुम्ही म्हणाला तसं पठाण, शाहरुखचं नाव पठाण आहे सिनेमात. पठाण असं राईट सुरभी, शाहरुखचं नाव पठाण. शाहरुखचं नाव पठाण आहे क्या? पठाण आहे सिनेमात. शाहरुखचं नाव पठाण आहे कारण काय, ट्रेलर मध्ये ते वारंवार म्हटलंय की पहिला ट्रेलरच्या ह्याच्यामध्ये त्याची एंट्री आहे की पठाण को अभी वनवास से बाहर आना पडेगा असं हे वाक्य आहे की आता वनवास संपला पाहिजे पठाणचा आणि तो बाहेर आला पाहिजे. आणि तिथेच तो पठाणचा जम आहे, तिकडेच पठाण हे अधोरेखित होतं. आणि त्यामुळे शाहरुख पठाण आणि त्याचं जे टायटल आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना सर, तो ट्रेलर मधून येतो. त्यामुळे नावात खरंच अगेन डोंट फॉरगेट दीपिका. हा दीपिका तर आहेच सर, पण दीपिका सिनेमात सर बॉलिवूड सिनेमामध्ये सगळे इन्ग्रेडियंट स्पाइस जे आहेत ते द्यावे लागतात. म्हणजे कोणता फॅन काय त्याची आवड असेल हे काही सांगता येत नाही. मी काही शाहरुख खानचा इतका मोठा फॅन नाहीये, पण यस आय एम अ फॅन ऑफ दीपिका. तर दीपिका साठी पण ही फिल्म बघू शकतो. पण सर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, दीपिका कुठेतरी मागे पडती आहे सगळ्या चर्चेमध्ये. हो आणि मला ते फार वाईट वाटतंय. किंवा ती फिल्म सलमानची पण तितकीच आहे, जरी थोडा थोडा भाग असला तरी सलमान आणि दीपिका थोड्या भागासाठी स्क्रीनवर येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. पण शाहरुख पुढे दोघं आणि पुन्हा जेवढे कट बसले त्यातले सर्वाधिक कट दीपिकाला बसले की काय. एक पत्रकार म्हणून आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणून मला त्या कट्सचा तर विरोध करायचाच होता, पण तो आजचा विषय नाही म्हणून मी त्यावरती काही भाष्य करत नाही. पण शाहरुखने सुद्धा ते कट्स मान्य करावेत, कारण त्याला माहिती आहे या चित्रपटामध्ये त्याने इतका सब दिलेला आहे की 15 कट्सने काही फरक पडत नाही. दिस इज द ब्युटी ऑफ पठाण. असं असेल जर का तसं असेल तर, पण अगेन ते दुसरा कोणी ताट कण्याचा ऍक्टर असता शाहरुख ऐवजी तो कट्सला नडला. शाहरुख नडला नाही, शाहरुख बिझनेस करतोय ह्या चित्राली. कट्स वरून मी तुम्हाला फक्त एक अगदी प्रेक्षकांना समजेल असं सांगायचं की कट्स म्हणजे सिनेमा हा बनवतानाच असा बनला असतो ज्याच्यात काही कट्स येतील किंवा एडिटमध्ये होतील तरी फरक पडणार नाही. वेड या सिनेमाबद्दल सांगायचं तर, वेड जेव्हा पहिली रिलीज झाली, पहिला सिनेमा रिलीज झाला आणि आता 20 तारखेनंतर जेव्हा वेड रिलीज झाला त्याच्यामध्ये बरेच चेंजेस आहेत. म्हणजे 3 सीन्स अजून टाकले गेलेले आहेत. सलमान खानचं गाणं शेवटाला होतं ते मध्ये टाकलंय आणि शेवटी एक गाणं टाकलेलं आहे. इथे कुठेही सेन्सॉरचा हस्तक्षेप नव्हता. सलमान खानचं गाणं वेडमध्ये इंटरवलच्या आधी घेतलंय का? हा आता इंटरवल लोक उठून जाऊन येत म्हणून. हा नाही, लोकांचं असं म्हणणं होतं की तो शेवटी नको मध्ये हवं. तो सेन्सॉरचा हस्तक्षेप नव्हता तरी हे बदल करण्यात आलेले. त्यामुळे कट्स हे सेन्सॉरने पठाण मध्ये टाकले ते काही कारणास्तव होते, पण कट्स मुळे सिनेमाला फरक पडतो का? तर कुठलाही सिनेमा बनताना हा असाच बनतो की त्याच्यामध्ये काही कट्स हे सेन्सॉरमुळे येतील किंवा आजकाल मल्टीप्लेक्समुळे सिनेमा 3 तासाचा बनत नाही, तो 2.5 तास 2.5 तास, कारण काही जास्त शोज लागले पाहिजे. एक वेळ होता जेव्हा 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 असे शो असायचे. आता मला आठवत आहे लहानपणी इवन माय कॉलेज डेज ऑल्सो आम्ही बघायचो तो किती मिनिटाचा आहे आणि किती मोठ्या रील्सचा आहे, म्हणजे ऍव्हरेज. आणि तो जर का 2 तास 2.5 तास वगैरे असेल की अरे यार 3 घंटे की नाही आहे मूवी, हे तोंडातलं वाक्य निघायचं. आता 3 घंटे हा कल्चर निघून गेलाय. आता डोक्याला आट्या पडतात जर 3 तासाचा सिनेमा असेल तर पहिला लोकांना डोक्याला काका म्हणलेलं आता सॅरिडॉन घेऊन बघावं लागेल म्हणून. सो त्यामुळे सर सेन्सरचा हस्तक्षेप असून पठाण मध्ये कट होणं ही वेगळी गोष्ट आहे, पण पठाण या स्टोरीला मुळात त्याचा फरकच पडत नाही हे सिद्ध झालेलं आहे.
यस सुरभी सुरभी तुझ्या सोबत शाहरुख खानचे फॅन्स आहेत. सुरभी तू आहेस की काय फ्रीज झालीस? हो सर. यस सर. यस सर. सुरभी मला एक गोष्ट इथे विचारायची आहे सर्वांना. तूच विचार की शाहरुख खानचा हा चित्रपट आता हिट होत आहे त्यांनाही कळलं आणि चित्रपट चांगला आहे म्हणजे जे रिव्ह्यूज आता येत आहेत सोशल मीडियावरती पठाण विषयी ट्विटरवर किंवा फेसबुकवर किंवा सगळीकडे तर धमाकेदार ओपनिंग झालेला आहे. तर अशा वेळेस यस सुरभी वेर आर यू? यस तुझे फॅन्सही गायब आणि तूही गायब. ठीक आहे शुभम कडे जाऊया. शुभम तू तरी आहेस? यस. काय चर्चा काय म्हणजे तू तिथे दोन तीन तासापासून नक्षत्राला आहेस आत गेलेले काही इंटरव्हल मध्ये बाहेर आलेले नाहीये? नाही सर ऍक्च्युली जसं मी म्हटलं इथे आता मध्ये इंटरव्हलला सुद्धा मुलं बाहेर येत नाहीयेत. कम्प्लिटली पठाणची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती गेल्या काही काळापासून. आपण जर तरण आदर्शांचं जर ट्विटर हँडल आपण पाहिलं जे फिल्म अनालिस्ट आहेत त्यांनी आणि इतर अनेक क्रिटिक्सने असं म्हटलं होतं की मराठीत महाराष्ट्रामध्ये फक्त 250 स्क्रीन पासून सुरू करून 400 स्क्रीन पर्यंत वाढला गेला वेळ आणि फक्त वेळला थांबवणारा कुणी होतं महाराष्ट्रात तर फक्त पठाण. कारण पठाण येईपर्यंत वेळची गौडदौड कायम राहील असं म्हटलं जात होतं आणि तसंच झालं. पठाण आज रिलीज झाला वेळच्या स्क्रीनिंग कमी झाल्यात आणि आता फक्त पठाण लागलेला आहे आणि जी उत्सुकता होती अक्षरशः नक्षत्राला चारी वेळेच्या बाबतीत ते झालं ते बाकीच्या चित्रपटांच्या बाबतीत ते बांबू आणि तो पिकालो तर गेलेच सर. ऍक्च्युली वाळवीच्या बाबतीतही झालं आक्रमक वाळवीच्या बाबतीतही हेच झालं वेळमुळे वाळवीला स्क्रीनिंग मिळाला नाही सरला 1 कोटी हा चित्रपट देखील ओंकार भोजने आणि ईशा केसकरचा आला त्यांना स्क्रीनिंग मिळाला नाही वेळमुळे ईशा केसकरनं ती संतापली की अरे वेळमुळे आम्हाला स्क्रीनिंग मिळत नाहीये. सो इट्स अ हेल्दी कॉम्पिटिशन म्हणावं लागेल मराठी चित्रपटांसाठी आणि ओंकार भोजने ऍक्टर झाला लीड ऍक्टर झाला. येस सरला 1 कोटी मध्ये हो हो होय होय. अरे वा चित्रपट चालला नाही त्याला स्क्रीनिंग मिळाल्या नाहीत कारण वेळ इतका तगडा सुरू होता. चार म्हणजे दिवसाचे सगळे शोज वेळने घेतले होते आणि त्याच्यामुळे आता पठाण आल्यामुळे वेळही मागे पडला. रितेशलाही माहिती होतं म्हणून त्याने 20 तारखेला लोकांच्या डिमांडवरती म्हणा जेनेलिया सोबतचे आणखीन काही सीन्स वाढवले आणि एक गाणं जे होतं लोकांची डिमांड होती की तुमचं पुढे काय झालं तर त्याने ते शेवटी लग्नाचं सीन्स असलेले गाणं जे ते नंतर क्लायमॅक्सला टाकलंय आणि पुन्हा रिलीज केला. त्याचा फायदा असा त्याला झाला की चौथ्या शनिवारी शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी त्याने जवळजवळ 1.5 कोटीचा गल्ला कमवला आणि आता तो जवळजवळ 50 लाखाच्या खाली आला. आता मला वाटत नाही की जास्त दिवस वेळ थांबेल स्क्रीनला थिएटर्सना अगदी 1-2 दिवसात तो उतरेल आणि आता फक्त पठाण चालेल. चित्राली वेळ ज्या पद्धतीनं चाललाय एक मराठी माणूस म्हणून मराठी माणसानं कमर्शियल व्हॅल्यूज जपून म्हणजे वेळ चित्रपटाचं मी जे आतापर्यंत ऐकलंय बघितलेला नाही अजून त्यावरनं आणि प्रमोशन्सचा भाग मी अनेक ठिकाणी रशेसमध्ये बघितलाय प्रोमोज मध्ये बघितलेला आहे म्हणून मी सांगतोय की रितेश देशमुख हा खरंच मराठीतला एक असा ऍक्टर कम प्रोड्युसर कम डिरेक्टर नाव असा आहे की जो बॉलिवूड मराठीमध्ये आणू पाहतोय वेळच्या निमित्तानं ते दिसलंय. अरे इट्स नॉट अ जोक वेळची निर्मिती मूल्य त्यांनी बॉलिवूडला पॅरलल ठेवलेली त्या तोडीस तोड प्रमोशन झालं त्या तोडीस तोड लोक त्या स्क्रीनिंगला आले. पण सर हे रितेश देशमुखचे रिलेशन्स तसे आहेत म्हणून झालं. आता हे बाकी इतर लोकांना ते कितपत शक्य आहे किंवा तेवढे रिलेशन्स वरती बॉलिवूड खरंच स्क्रीनिंगला येईल कारण की त्याच गोष्टींची चर्चा होते त्याच गोष्टींनी कुतूहल निर्माण होतं त्याच गोष्टींमुळे तुम्ही आज सोशल मीडियामुळेच आपण जिथे तिथे पोहोचतो. त्यामुळे हे सगळं वेळच्या बाबतीत झालं म्हणजे असा प्रमोट केला गेला की वेळ तुम्हाला पाहिलाच पाहिजे असं प्रमोशन जिथपर्यंत होत नाही म्हणजे वाळवी हा सिनेमा उत्तम आहे झी स्टुडिओचा सिनेमा आहे असं पण नाही की छोटं बॅनर आहे पण त्याचं प्रमोशनच अशा लेवलला झालं नाही. इव्हन वेळचे पोस्टर्स बघ जे कमर्शियल्स बनवलेले आहेत क्रिएटिव्ह बनवलेले आहेत पोस्टर्स खास करून त्यामध्ये त्यांनी ते ज्या पद्धतीचे त्याची इमेज त्यामध्ये ठेवली किंवा जेनेलिया ज्या पद्धतीनं प्रेझेंट केली गेली आहे आणि ही जोडी काही काही खूप यंग जोडी आहे अशातला भाग नाहीये तेही आता बऱ्यापैकी उतारवायला लागलेले आहेत म्हणजे रोमॅन्टिक कपल म्हणून आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री मात्र त्यांची जबरदस्त आहे. जशी त्यांची ती ऑफलाईन केमिस्ट्री आहे तशी ऑनलाईन केमिस्ट्री किंवा
ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे मी रितेश देशमुख जेनेलिया यांना जेव्हा जेव्हा असं प्रत्यक्षात बघतो ते वागणं बोलणं इतकं सहज सुंदर आहे, तसंच ते स्क्रीनवर आहे, हे सुद्धा यश आहे त्याचं. हो नक्कीच. आणि सर तो हॅमर केला गेला सिनेमा एखादा, जसा चंद्रमुखी हा सिनेमा जर तुम्हाला आठवत असेल तर सोशल मीडिया उघडल्या उघडल्या तुम्हाला 15 रील्स किमान चंद्र या गाण्यावर दिसले असतील. तसंच जसं जसं आता सध्या जर तुम्ही सोशल मीडिया उघडलं तर वेड लावला गाणं जास्त रील्स मध्ये दिसल्यामुळे चित्रपट चालला नाही असं झालंय का? काय सर? गाणं जास्त रील्स मध्ये दिसल्यामुळे चित्रपट चालला नाही असं काय झालं? नाही, प्रमोशन सर, माझा मुद्दा तोच आहे की सोशल मीडिया अति प्रमोशन पण नडतं. प्रेझेन्स हॅमर, आपण एखादी गोष्ट हॅमर करणे जिथे कुठेही ते दिसले निर्माण करणे, ऑटोमॅटिकली कुतूहल निर्माण झालं त्याच्या भोवती आणि त्यामुळे ते झालं. म्हणजे वाळवी हा सिनेमा उत्तम आहे पण त्या पोटी, म्हणजे आत्ता लोक बोलायला लागलेत पण त्याच्याबद्दल माहितीच नव्हती लोकांना. एक्झॅक्टली, माऊथ पब्लिसिटीनी बऱ्यापैकी माहित झालंय वाळवीच्या संदर्भात. यस, शुभम तू काहीतरी बोलत होतास. सर तुम्ही म्हणालात की रितेश देशमुख बॉलिवूडला, बॉलिवूडची कल्चर जे आहे ते मराठीत आणून पाहतोय का? तर हो. आणि मला वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये रितेश देशमुख हा एकमेव असा अभिनेता आहे सध्याच्या घडीला ज्याची फेस व्हॅल्यू आहे, ज्याच्या चेहऱ्यावरती फक्त ऑडियन्स जी आहे ती थिएटरमध्ये येते, ज्याच्या एका शब्दावरती. आपण बघितलं तर विलासराव देशमुख असताना रितेश देशमुखचं जे लग्न झालं तिथून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे महाराष्ट्राचं लाडकं दादा आणि वहिनी झालेलं होतं, कपल झालेलं. त्याच्यामुळे जेनेलियाचा पहिला अपिअरन्स होता लीड हिरोईन म्हणून चित्रपटामध्ये. त्याच्यामुळे या चित्रपटाला तेही भाव खाऊन गेले की जेनेलिया ऍज अ लीड ऍक्ट्रेस या सिनेमामध्ये येते आणि लोकांना, मराठी लोकांना त्यांची वहिनी म्हणून वेड लातूरमध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रात चालला, महाराष्ट्रात चालला. आणि दुसरी गोष्ट अशी सर, वेड हा काही ओरिजिनल मूवी नाहीये, वेड तमिळ चित्रपट, तमिळ का तेलुगू चित्रपट मजिली त्याचा रिमेक आहे ऑफिशियल. आणि रिमेक असून सुद्धा वेड, हा रिमेक असून सुद्धा वेड का चालला तर तो बऱ्याचशा मराठी लोकांनी पाहिला नव्हता आणि त्यात रितेश देशमुखने केलेलं प्रमोशन असेल. बॉलिवूडला हा फटका का बसला सर? कारण आता लोकांचा ऑडियन्स जो आहे तो रिच झालाय, ग्लोबल झालाय, तो इंग्लिश सिनेमे इंग्लिशमध्ये पाहतो, तमिळ सिनेमे तमिळमध्ये बघतो आणि प्लस हिंदीमध्ये अवेलेबल असलेले डब झालेले सिनेमा तमिळ तेलुगू सिनेमे तो पाहतो. त्याच्यामुळे बॉलिवूडवाल्यांनी तोच सिनेमा परत हिंदीत रिमेक केला तर तोच पण असतो, त्याच्यामुळे ते सिनेमे चालत नाहीत. शाहरुख खान याला त्याच्या बरेचसे सिनेमे रिमेक केला, तो डब्यात गेला, तमिळ तेलुगू मध्ये बंद केला, तमिळ तेलुगू मध्ये रिमेक केला, तो पण फ्लॉप गेला सर. मराठीमधला नागराज मंजुळेची पण कॉपी कोणी करू शकत नाही, तोच करतो. नाही करू शकत. या इव्हन आपल्याला सुरभी जोडली गेलेली आहे. नाही सुरभी सोबत नक्कीच वैतागले आहेत. एक तर त्यांना थिएटरच्या बाहेर काढलेलं आहे, इथे शो मध्ये त्यांना आणलंय, त्यांचा मूवी तिकडे चाललेला आहे, त्यांनी एवढं थिएटर बुक केलेलं आहे आणि ते आपल्या या शो मध्ये उभे आहेत. आधीच तिच्या सोबतच्या वैतागलेल्या. अजून एक फॅक्टर आहे याच्यामध्ये जो आपण वेड बद्दल बोलताना आणि रितेश जेनेलिया बद्दल बोलताना विसरतोय, तो म्हणजे ते दोघ जण मुळातच सगळ्यांचे लाडके कपल आहे, ते त्यांच्या रील्स मुळे सुद्धा आहेत. म्हणजे सोशल मीडिया तुफान सोशल मीडियावर हरिता पुराणी सोशल मीडिया कॉन्ट्रोवर्सीची बातमी शॉर्टली. यस, पुढे. तर त्या दोघांचं जे रील वरचं प्रेझेन्स आहे, त्यांचे जे रील्स जे चालतात प्रचंड इंस्टाग्राम वरती म्हणा किंवा फेसबुक वरती सुद्धा म्हणा, त्याचा सुद्धा त्या सिनेमाला फार मोठा फायदा झालेला आहे की रील मध्ये जे कपल आम्हाला पाहायला आवडतं त्या कपलला आम्हाला ऑनस्क्रीन मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल किंवा ते कसं वाटेल मोठ्या पडद्यावर ही सुद्धा उत्सुकता लोकांच्या मनात होती, त्याचा सुद्धा फायदा वेडला झाला. सुरभी तू जॉईन केलंयस? जॉईन केलंय. यस यस यस. संघभूमी नागपूर मधून सुरभी आहे आणि तिने एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे की नागपुरात पठाणला कुणीही काही विरोध केलेला नाही आहे, सगळे एन्जॉय करतायत, सगळ्या थिएटर्समध्ये पठाण व्यवस्थित लोक बघतायत. यस सुरभी, कंटिन्यू. सर अर्थातच व्यवस्थित तर सगळे बघतायत, पण तुमचा एक प्रश्न होता मगाशी की दीपिका पाडुकोन बद्दल नेमकं का कोणी बोलत नाही आणि तुमची पण स्वतःची फेवरेट दीपिका असं तुम्ही सांगितलं, शाहरुख बद्दल दीपिकाचे पण फॅन आहेत म्हणजे जे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, दीपिकाचा परफॉर्मन्स कसा लागला, दीपिकाचं लुक कसं वाटलं आणि शाहरुख समोर दीपिका फेल पडतो आहे कुठे तर असं लोकांचं म्हणणं आहे, रिव्ह्यू अशी येतात.
बोलो भाई दीपिका फैन, नहीं तो मुझे ही बोलना पड़ेगा। अरे हाँ यस यस या आप खुद दीपिका के फैन हैं तो आपको पता है कि दीपिका कभी फेल नहीं होगी। शाहरुख ने दीपिका के हाथ में पहली मूवी किया था, उसके बाद दीपिका मतलब याली मूवी में सर दीपिका जो रोल है बहुत ही बढ़िया है। आप एक बार मूवी देखिए, आपको पता चलेगा कि दीपिका आपकी क्यों फेवरेट है। अच्छा ओके मैं कल रात को देखने वाला हूँ, मैंने टिकट्स बुक की हैं, कल रात को मैं पठान देखने वाला हूँ और मैंने ये कल ही ऐलान किया था कि मैं पठान देखने वाला हूँ। हालांकि ट्रोल्स ने बहुत ट्रोल किया है लेकिन ठीक है, दैट इज अ पार्ट ऑफ कॉन्ट्रोवर्सी जी बात नहीं। या हरिता पुनः तुझ्याकडे येतोय, हे बघ पुन्हा तेच की कॉन्ट्रोवर्सी झाली, चित्रपट हिट झाला, शाहरुख खान आला चार वर्षानंतर, पुन्हा शाहरुख खान हा मेगा सुपरस्टार झाला, पुन्हा खान गँगनी काय ऑप्टिक बदललंय की देखो भाई रायवलरी अपने अपने बीच में है ये तो नाही दिखाना है। सलमान खान पण सोबत घेतला, म्हणजे कोणी उद्या असं म्हणू नये की शाहरुख खान द ग्रेटेस्ट खान एवर, नाही भाई सलमान खान भी साथ नेतो। हे सगळं बघितलं जातं इंडस्ट्रीमध्ये, रायवलरी सुद्धा जपली जाते, शाहरुख खान आमिर खानच्या आडवा येत नाही, आमिर खान शाहरुख खानला आडवा जात नाही, सलमान खान दोन्हीकडे राहतो, हे सगळं जपलं जातं। खान मॅटर्स अ लॉट पण खान एकमेकांना जपतातही खूप। तर आता तुम्ही ते जपावं लागतं सध्या, कारण की तुम्ही जर का पाहिलं असेल की मागच्या काही काळामध्ये मुंबई बॉलिवूड आणि मुंबई बॉलिवूड कनेक्शन जे आहे ना हे इतकं इटर्नल बॉन्डिंग आहे, हे काय कोणी लखनऊ आणि उत्तर प्रदेश मध्ये असंच घेऊन जातो वगैरे असं काही नाही आहे। हे यामुळे आहे, इथले रूट्स इतके फर्म आहे की इथून कोणी कुठे नेतो म्हटलं तर असं नेलं जात नाही, त्याचे कारण हे अशा मॅट्रिक्स मध्ये आणि अशा ऑप्टिक मध्ये आहे। यस हरिता, हा तर मुद्दा आहेच आहे की एक म्हणजे आता जी चित्रभूमी आपण म्हणतो मुंबईला इतके पक्के आहेत इकडे की ते असे पटकन सोडता येत नाहीत। आणि आम्ही जसं म्हणत होते की काही काळापासून हे जे बॉयकॉटचा ट्रेंड आहे सोशल मीडियावरती हा वाढायला लागलेला आहे आणि अनेक चित्रपट म्हणजे पठाणला फक्त बॉयकॉट करा म्हणून मागणी झाली असं नाही, अनेक चित्रपट निरनिराळ्या कारणांसाठी। सुनील शेट्टी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यात आले होते तेव्हा सुनील शेट्टीनी ही व्यथा बोलून दाखवली की बॉयकॉट ट्रेंड चांगला नाहीये, हा तुम्ही तो बंद करा, पण फॉर पठाण इट्स अ वेलकम प्रोटेस्ट। पठाणसाठी वेलकमिंग ठरला, अनेक चित्रपटांसाठी या अगोदर सुद्धा वेलकमिंग ठरलाय, पण हे पाहता सुद्धा अनेकदा ह्या सगळ्या खान मंडळींना एकत्र यावं लागतं, ते नातेसंबंध जपावे पण लागतात आणि आमच्यात दुरावा आहे हे सुद्धा दाखवावं लागतं, कारण की त्याने सुद्धा फायदा होतो सिनेमाला, दुरावा एकत्र येण्याचा। ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन रायव्हलरी हा एक मोठा विषय असतो, तो राजकारणामध्ये पण असतो असं नाही, म्हणजे तो जपलाही जातो। या सुरभी नागपूरकर काय म्हणतायत, बराच वेळ घेतलाय सुरभी, आता त्यांना एन्जॉय करू द्या मला असं वाटतंय, शाहरुख खानची मूवी संपूया। नो ऑडिओ इज म्यूट, ऑडिओ अनम्यूट कर सुरभी, ऑडिओ अनम्यूट कर। यस 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 सुरभी है, संपती नाही आहे। पठाण मध्ये मी जाता जाता तुम्हाला एक डायलॉग सांगणार आहे पठाण मूवीचा, सांग इश्यू होतोय त्यामुळे खूप जास्त एक्सटेंड करणार नाही। पठाण मध्ये एक चांगला डायलॉग आहे शाहरुखचा की हम लोग हॅपी है आणि जे लोक हॅपी आहेत, जो लोग हॅपी है वो लोग जिंदा है। तर म्हणणं आहे की जरा हॅपीली हा पिक्चर पहा, स्वतः पण हॅपी राहा, शाहरुखला पण हॅपी राहू द्या, जे न्यूसेन्स क्रिएट करतात या मूवीला रिलेटेड किंवा मूवीला घेऊन असं उदासीनता क्रिएट करू नका किंवा स्प्रेड करू नका। आणि हा जो फॅन क्लब आहे सर शाहरुखचा, यांना पण काहीतरी एक मेसेज द्यायचा जाता जातो। आम्हाला हेच म्हणायचं आहे की चित्रपट आलेला आहे तर सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि त्याच्यामध्ये काही फालतूच म्हणजे राजकारण न करावा आणि पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्याला अप्रिशिएट करायला पाहिजे। तर जाता जाता आम्ही हेच म्हणू की थ्री चिअर्स फॉर शाहरुख खान। हे हॅपी मेक अदर्स हॅपी,
यस सुरभि, आप 10 रील्स तो बनती है शाहरुख खान और पठान पे. यस ऑल द बेस्ट टू यू. तर असं झालेलं आहे, पठानची कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे, चित्रपट हिट झाला आहे, पहिल्या दिवशी धमाकेदार एंट्री झालेली आहे, गल्ला जोरात भरतो आहे. यानंतर आपल्या समोर आकडे येतील की 800 कोटी, 900 कोटी, 1000 कोटी. चित्रली, आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट कोणता होता? केजीएफ 2 ने, हल्लीच्या काळात केजीएफ 2 ने जवळपास तो 300-400 कोटीच्या वर गेला होता. त्याच्यानंतर मला एक्झॅक्ट फिगर्स माहित नाही, पण केजीएफ 2 हा सगळ्यात जास्त कमाई करणारा रिसेंट टाइम्स मधला सिनेमा ठरला होता. 550 कोटीच्या वरती त्याने भारतात गल्ला फक्त पहिल्या दिवशीचा. आजचा पहिल्या दिवशीचा पठाणचा गल्ला मी परत एकदा सांगते, 20.35 कोटी झालेला आहे पहिल्या दिवशी फक्त इंडियामध्ये. एक शाहरुख खान बनायला किती दशक गेली. शाहरुख खानची सुद्धा मेहनत इमेन्स आहे. दिल्लीतला हा पोरगा कुठलाही बॅकग्राऊंड नाहीये, मुंबई मायानगरीत येतो, बॉलिवूडमध्ये स्वतःचा प्रस्थ निर्माण करतो. ज्या मन्नत वरती, म्हणजे शाहरुख खानच्या बंगल्यावरती जो बांद्रा बँडस्टँडला आहे तिथे तो आता नागपूरचा दिवस जाणार आहे, तो मन्नत त्यानं जिथं उभारलेला आहे ना तिथे जागा विकत घेणे मुंबई बाहेरच्या एका व्यक्तीने आणि तिथं बंगला त्याचा स्वतःचा असणे ही साधी सोपी बाब नाहीये. कॉन्ट्रोवर्सी मध्ये राहून सुद्धा किंग खान शाहरुख खान बनलेला आहे. हे एक शाहरुख खानचं वैशिष्ट्य आहे. कारण का, तो ग्लोबल मॅपवरती शाहरुख खान हा खूप मोठा स्टार आहे. तो विकल्या जातोय, शाहरुख खान विकला जातोय ही बाब सुद्धा किती मोठं विश्लेषण करू देणारी आहे. तर दिस इज शाहरुख खान. म्हणजे आपण विगेज निदर्शनामध्ये निवेदन देतो, चित्रपट बंद करा, हे करा, ते करा, काही त्यांनी फरक पडत नाही. शाहरुख खानची पठाण आली, सेन्सर बोर्डानं ती पारित केली, सेन्सर बोर्डाने जेवढे कट सांगितले तेवढे शाहरुख खाननी दिले, म्हणजे चित्रपट मंजूर झाला. आता तो थिएटर्समध्ये लागला आणि आज दिवसभरात त्यांनी गल्ला भरू सगळी कमाई सुरू केलेली आहे. त्याचा गल्ला भरतच जाणार आहे आणि विरोध हा हळूहळू मावळणार आहे. म्हणजे तसंच असतं, विरोधाची दखल जर का कोणी घेतली नाही, प्रेक्षकांनी तर घेतलीच नाही, त्याशिवाय काय. शाहरुख खानच्या या नव्या चित्रपटावरती त्यांनी इतक्या उड्या मारलेल्या आहेत. पठाण हा हिट झालेला आहे, शाहरुख खानचं जोरदार कमबॅक झालेलं आहे, पुन्हा शाहरुख खान आपल्याला सर्वत्र आता झळकलेला दिसतोय. अँड दिस इज द ब्युटी ऑफ लाईफ, की इथे जो माणूस काळाच्या पडद्याआड गेला तो कधी जिवंत होईल आणि पुन्हा कधी लाईमलाईटला येईल आणि कशा पद्धतीने येईल हे सांगता येत नसतं आणि तेच एन्जॉय करायचं असतं. तर ते जे वाक्य होतं सुरभीचं, बी हॅपी मेक अदर्स हॅपी, हा एक मेसेज पठाणमधून शाहरुख खानने दिलाय. यस, बी हॅपी मेक्स अदर हॅपी, या नोटवरती आपण इथंच थांबूया. मी सर्वांचे आभार मानतो जेवढे म्हणून माझे सहकारी आज सहभागी झाले होते. नाईस टॉकिंग टू ऑल ऑफ यू, खूप छान मजा आली आणि कधी कधी राजकीय बातमीच्या पलीकडे जाऊन बोललं पाहिजे की नाही. यस, तर असं आपण अशाही विषयांवरती बोललं पाहिजे, जो एक चांगला प्रयत्न आज आपण केलेला आहे आणि मला आवडलेला आहे. कोणी काही म्हणू दे, नाका मोडू दे, टीका करू दे, मला आवडलेला आहे. तर एनिवे, बी हॅपी मेक्स अदर हॅपी. बाय.